पतित पावन राम जानकी जीवन रा पावन राम जानकी जीवन राम पतित पावन जानकी जीवन साधक सजन पावन पती जानकी जीवन जीवनरा पतित पावन रा जानकी जीवन रा, रा पतित पावन जानकी जीवन साधक सजन रा रा, रा, रा। जय राम जे कारंजले गांजले त्यासी म्हणे झो आपुले तोची साधू ओळखावा देवते थे जाणा वा महादेवाची व्याख्या माझी ही आहे अध्यात्मिक गुरु म्हणून मला बोलावलं गेलं आहे माझं सौभाग्य आहे की आज ज्या काळामध्ये आपण सगळे जन्माला आलो आहे त्या काळामध्ये काळानुसार अध्यात्म सांगायची खूप नितांत गरज आहे ज्या रामाचा आम्ही उल्लेख करतो पुरुषोत्तम द ट्रेंड सेटर द ब्रँड अँबॅसेडर फॉर ह्युमन रेस तो राम एक पत्नीवरत होता तोच परमात्मा कलियुगाच्या अगोदरच्या बॉर्डरवरच्या युगात कृष्ण म्हणून आला तेव्हा आठ पत्नी होत्या सो आपण so, जेव्हा एखादी पूजा करतो अरे स्पीकर आवाज फाटतोय रे तेव्हा शु व्यापारेशु व्यवहारेशु ॲज पर द टाईम ॲज पर द प्लेस ह्याप्रमाणे सगळ्या गोष्टी बदलतात तसंच आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं अध्यात्म आपल्याला कळायची गरज आहे अध्यात्म या शब्दाची फोडच मुळात अधी आणि आत्मा आत्म संस्कृतच्या नियमाप्रमाणे एचोय वायावाह या संधीच्या नियमाप्रमाणे च्या पुढे अ आला तर त्याचं रूपांतर य मध्ये होतं सो अधी आणि आत्मा म्हणजे खऱ्या अर्थानं आत्म्याला नेमकं का काय हवं आहे हे कळणं ही, ही काळाची गरज आहे आणि जी आपल्याला दुर्दैवाने कळली नाही ऐकून धक्का बसेल रामही रामकृष्णही आले गेले परंतु आम्ही तसेच राहिलो आज विज्ञान एवढं पुढे गेलंय की विज्ञानाने सिद्ध केलंय की दोन लाख वर्षापूर्वी दिस इज अ सायंटिफिक स्टडी आय एम टेलिंग यू दोन लाख वर्षापूर्वी पृथ्वीवरती जे आपले पूर्वज राहत होते ज्यांना निएंड्याल म्हणतात ज्यांना सगळं आपल्यासारखंच होतं परंतु त्यांना बोलता येत नव्हतं भाषा ज्याला आपण लँग्वेज म्हणतो ती नव्हती आणि त्यांना गाता येत नव्हतं आणि मग कोणीतरी हा सायंटिस्टचं स्टेटमेंट आहे संताचं नाही आहे जर आपण आजच्या काळामध्ये स्वतःला बुद्धिवादी समजत असू तर निदान ह्याच्यावर तरी विश्वास ठेवूया फॉसिल स्टडी कार्बन डेटिंगने सिद्ध केलेल्या गोष्टी आहेत सो सायंटिस्ट म्हणतात कोणीतरी सम एलियन फोर्स तुम्ही त्याला परमेश्वर म्हणा तुम्ही त्याला अल्ला म्हणा तुम्ही त्याला जिजस म्हणा राम म्हणा कृष्ण म्हणा जे म्हणायचं ते म्हणा सम एलियन फोर्स कोणीतरी या नियन मध्ये म्हणजे आपल्या मूळ पूर्वजांच्या मध्ये जेनेटिक म्युटेशन केलं आहे आपण बेसिक बारावीमधलं सायन्स शिकलं असू तर आपला डी एन ए हा हेलिक्ससारखा सारखा असतो स्पायरल असतो एक धागा वडिलांकडनं एक धागा आईकडनं आलेला जिनोम असतो तो जेव्हा डुप्लिकेट होतो तेव्हा त्याचा स्प्लिट ज्या पद्धतीने होतो तसा हा स्प्लिट झालेला नाही हा हॉरिझॉन्टली व्हर्टिकली नाही हॉरिझॉन्टली स्प्लिट झाला आणि खालच्या शेपट्या टाकून दिल्या गेल्या आणि दोन डी एन एचा एक डी एन ए फ्युजन केलं गेलं आहे हे असं फ्युजन नॅचरल इव्होल्युशनमध्ये कदापि होणे शक्य नाही हे सायंटिस्टचं स्टेटमेंट आहे आणि त्यानंतर जे ह्युमन रेस म्हणजे आज आपण पृथ्वीवरती सगळेजण आहोत जे तयार झालेले आहोत त्यांचं सायंटिफिक नाव आहे वी आर ऑल अनाटॉमिकल मॉडर्न ह्युमन्स ए एम एच आणि फरक काय झाला निएंडेथरेल हा जो आपला मूळ पूर्वज होता त्याच्यामध्ये जेनेटिक म्युटेशन केल्यानंतर त्याला बोलायला येण्यासाठी आवश्यक असणारे जिभेचे मसल्स व्होकल कॉर्ड्स ह्या तर डेव्हलप झाल्याच त्याच्याबरोबरीने ज्याला आपण अनुनासिक म्हणतो अनुस्वार शांती रूपम अनुनासिक ज्याला आपण नेझल ट्रॉइंग म्हणतो म्हणजे कख गग च टट टॅट अँड सो ऑन तर त्याचा उच्चार करेक्ट होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नेझल सायनसिस पॅरानेझल सायनसिस मॅक्सिनरी सायनसिस फ्रॉन्टल सायनसिस ह्या डेव्हलप झाल्या नॉट ओनली दॅट मेंदूचा आकार चाळीस ते पन्नास टक्क्यांनी मोठा झाला असो जी पौराणिक कथा आहे पहिल्या गणपतीचं मुंडकं उडवलं आणि नंतर हत्तीचं बसवलं धिस टॅलीज विथ दिस मायथॉलॉजिकल स्टोरी एक लक्षात घ्या आपल्या पुराणातल्या सगळ्या कथा प्रत्येक कथेमध्ये ऍब्सोलूट क्वांटम नॉलेज इन्कोडेड आहे आणि आपल्या पूर्वजांना माहिती होतं की नुसतं कोरडं ज्ञान वाचायला कंटाळा येतो तो गाण्यांच्या माध्यमातून गोष्टीच्या रूपाने सांगितलं तर लहान मुलं असल्यापासून आपण गोष्टी ऐकल्या ना आई वडिलांकडनं आणि आपला जीव रमवला असं सगळं नॉलेज इन्कोडेड ह्या पद्धतीने वेदांमधनं पुराणांमधनं दर्शनांमधनं पंचतंत्रातल्या गोष्टींमधनं दिलेलं आहे पुराणातली वांगी खरी कामाची वांगी आहेत असो तर हा जो चेंज केला गेला हा एका विशिष्ट कारणासाठी आणि त्यांनी झालं काय तर तेवढंच नाही तर बोलायला यायला लागलं मेंदूची कपॅसिटी वाढली भाषा यायला लागली त्याप्रमाणे गायला यायला लागलं उद्याच मला वाटतं का शेवटच्या वर्षी आरती ताईंची मुलाखत ताई घेणार आहेत गेल्या वर्षी राहुल गायला होता सो हे गानकला जी माझ्या शेजारी बसलेली अधिकारी व्यक्ती शक्तिपाद दीक्षा ज्या म्हणजे मी भेटलो आहे गृहिणी महाराजांना साक्षात पाया पडलेला आहे त्यांच्या तर कुंडलिनी जागृती म्हणजे नेमकं काय हे आजच्या काळामध्ये वैज्ञानिकदृष्ट्या सांगायची गरज आहे त्याला म्हणतात वेगल स्टिम्युलेशन सो तो मोठा विषय आज बोलण्यासारखा नाही आहे सो ते हे सगळं अध्यात्म कळायची गरज आता आहे संतांना गरज नाही आहे तुम्हाला मला गरज आहे दोन लाख वर्षापूर्वी याच्यासाठी याचसाठी केला सारा अट्टा हस आणि मग झालं काय तर त्याच्याबरोबरीनी ब्रेनमधली काही वेगळी सेंटर्स ॲक्टिवेट झाल्यामुळे ज्याला ग्लँड्युलर जोसेस म्हणतात म्हणजे करुणा प्रेमभाव निरपेक्ष प्रेम, प्रेम मातृत्व वात्सल्य दुसऱ्याची वेदना बघितल्यानंतर म वाईट नुसतं नाही मला त्याच्यासाठी काय करता येईल ज्याला सिम्पथी एम्पथी असे मोठमोठे जे भाव आहेत ती हॉर्मोन्स शरीरामध्ये निर्माण झाली आणि ह्याच्यामधनं एकच गोष्ट प्रयत्न केला गेला की दानव मानव आणि देव ह्याच्यापैकी दानव वृत्ती आपल्यामध्ये आहे देववृत्तीही आपल्यामध्ये आहे आता फक्त मानवामधला म्हटला जो देववृत्तीला वाढीला करून देवाचा महादेव करणं एवढंच शिल्लक राहिलेलं आहे ज्याला द क्वांटम लीप असं म्हणतात आधुनिक विज्ञानाच्या भाषेत नो व्हॉट इज दॅट क्वांटम लीप ऐकून तुम्हाला धक्का बसेल तुमच्यासमोर बस तुमच्यासमोर बोलणार एक डॉक्टर आहे चोवीस वर्ष मेडिकल प्रॅक्टिस केलेला सो so, प्रिसाइजली मला माहिती आहे अध्यात्म नेमकं आज काळाची काय गरज आहे आज आपण बघतो सत्तरी पंच्याहत्तरी ऐंशीला सगळे असे म्हातारे आपण होतोय कोरोनामध्ये मसाकर झाला हो आपल्या डोळ्यासमोर आपले, आपले तरुण पिढी आपले आजोबा आजी म्हातारे म्हातारे सगळे गेले का तर म्हणे साठी नंतर थायमस नावाचे ग्लँड राहिले नाही म्हणून मग लो रेस्पिरेटरी इन्फेक्शनने मेले का असं झालंय कारण दोन लाख वर्षापासून हे घडत आलंय हो दोन लाख वर्षापर्यंत जो जेनेटिक म्युटेशन केलं गेलं त्यानंतर तुम्हाला मला प्रत्येकाला कमीत कमी सांगतोय मी एकशे वीस वर्ष हेल्दी आयुष्य जर परमेश्वर नावाचा कोणी असेलच तर त्यानं असंच प्लॅटरवरती दिलेलं आहे आम्ही करंट आहोत आम्ही आमचं स्वतःच आयुष्य कमी करतोय का कारण आम्हाला पुरेसं ज्ञान मिळालं नाही जी काही मध्ये आपल्या भारतभूमीवरती आक्रमणं झाली ज्याच्यामुळे ज्ञान गाडलं गेलं जाळून टाकायचा प्रयत्न केला गेला पण ज्ञान कधीच मरत नाही ज्ञानदेवांची भूमी आहे ही शिवाजी महाराजांची भूमी आहे ज्योतिबा फुले असू देत आंबेडकर असू देत या सगळ्यांच्या भूमीमधलं ही पवित्र भूमीमधलं ज्ञान कधीच जळणार नाही म्हणून आज मी इथं आहे आपण इथे आहात आणि अशी एखादी व्याख्यान मला अडतीस वर्ष तेव्हा चालू आहे तर मुद्दा असा आहे की हे नेमकं का काय आहे तर मेडिकल सायन्सनी हे सिद्ध केलं आहे की एक सेल जेव्हा डुप्लिकेट होते तेव्हा त्याचं आतलं मटेरियल प्रोटीन मटेरियल ते शेअर करते आणि मग दोनाचे चार चाराचे सोळा आज विज्ञान एवढं पुढे गेलं आहे कम्प्युटर ए आयवरती तर बोलणारी अधिकारी माणसं उद्या येणार आहेत तर हे सगळं सिद्ध झालंय की एक सेल इतक्या वेळेला म्युटेट केल्यानंतर मानवी जीवन आपल्या शरीरामध्ये टू हंड्रेड ट्रिलियन सेल्स से, आहेत तर किती वेळ किती आयुष्य एका माणसाला मिळू शकेल तर ते विज्ञानाने सिद्ध केलं आहे एकशे वीस वर्ष आणि हा शेकडो वर्षापासून तुम्ही ज्योतिषाकडे गेलात आणि आजही कुंडली काढायला गेलात कम्प्युटरायज कुंडली विंशोत्तरी दशा अंतरदशांचा घडतं तर तुम्हाला पत्रिका एकशे वीस वर्षाचीच देतो <coughs> सो आमच्या ऋषीमुनींना आमच्या भारतभूमीवरच्या मानवजातीला हे माहिती होतं की एकशे वीस वर्षे आयुष्य बाय डिफॉल्ट आहे मग मला सांगा आज आमची अवस्था काय आहे त्याचं कारण केवळ पुरेसं ज्ञान नाही आहे आमच्यापाशी म्हणून आम्ही म्हातारे होतोय लवकर म्हातारे होतोय नाही नाही हो ते फालतू आजार होते किडामुंगीसारखे मरतोय ह्याच्या पलीकडचं सा ज्ञान सांगतो हे तर बेसिक आहे एकशे वीस वर्ष कुठेच गेले नाहीत ह्याच्या पलीकडे विज्ञानानं सिद्ध केलं आहे की या पृथ्वी तलावरती जेवढे म्हणून जीव आहेत त्यांची दिस इज ॲक्च्युअली द स्टॅटिस्टिकल डेटा दिस इज द मेडिकल डेटा आय एम टेलिंग यू की प्रत्येक जीवाची जी एक मॅच्युरिटी एज असतं त्याच्या सेवन टाईम्स आयुष्य निसर्गानं तुम्ही निसर्ग म्हणा परमेश्वर म्हणा न तर कुठल्या देवाचं महाराज मंडळींचं नाव द्या हे आपल्याला दिलेलं आहे आणि ह्युमन लाईफ मानवी जीवनाचं मॅच्युरिटी एज आहे वीस वर्ष सो so, वीस गुणिले सात म्हणजे एकशे चाळीस वर्ष आपली कुठेच गेली नाहीत सो so, ही अध्यात्माची गरज आहे आजच्या काळातली आणि हे अध्यात्म खऱ्या अर्थानं कशाने वाढणार आहे ज्याची सुरुवात आता आपण केली केवळ राम जन्मभूमी आहे म्हणून मी रामांच्या नावाने नाही केलेलं किंवा के कुठेतरी एका विशिष्ट पक्षासाठी मी रामाचा उल्लेख नाही केलेला ज्या रामाचा उल्लेख आमच्या भारतभूमीमध्ये केला जातो त्याचं रामाचं नाव पुढे घेणारे जे मोठे महत्त्वाचे तीन संत जे आपल्याला एकिवात माहिती आहेत गोंदवलाचे गोंदकर महाराज त्यानंतर गगनगिरी महाराज आणि त्यानंतर आमचे रामदास स्वामी या तिघांनीही जरी रामपंचायतन म्हणून समोर मांडलेलं असलं म्हणजे म्हटलं तर धनुष्य बाण घेतलेला राम शेजारी लक्ष्मण शेजार मैया भरत शत्रुघ्न आणि पायाशी हनुमंत तरीही डंके के चोट पे खुले आम सांगताना त्यांची जीभ कोणाची अडली नाही की ज्या रामाची आम्ही उपासना करतो तो दाशरथी राम नोहे कुठला राम आहे हा समोर तर मांडलेला तुम्ही सगळ्यांनी आहे दाशरथी राम पंचायतन आणि तुम्ही सांगताय ज्या रामाची उपासना करतो तो दाशरथी राम नोहे तर तो राम तुमच्या माझ्या आतमधला आहे तो राम हा कणाकणामधला आहे तो दराम बीजाक्षरातला राम आहे आणि हा राम इथं पण आहे हा राम तिथे पण आहे हर कंकर शंकर है व राम है प्रत्येक देहामध्ये राम आहे so म्हणून राम हे बीजाक्षर दत्त महाराजांचा आहे सो तुमच्या माझ्यामध्ये राम आहे पण मग आत्माराम आणि जीवात्मा ह्याच्यामध्ये लहानसा फरक आहे दरवेळेला जन्माला येताना आपण आपल्या मीच तो परमेश्वर आहे ही अनुभूती घेण्यासाठीच केवळ मनुष्य देह धारण केलेला आहे पण दुर्दैवाने माया बाजारात आल्यानंतर ह्याचं देणं घ्यायचं राहिलं देणं द्यायचं राहिलं राजकारणामध्ये आमदार झालो खासदार झालो पण मंत्रिपद भूषवायचं राहिलं काय असेल या इच्छा राहिल्या म्हणून केवळ पुन्हा पुन्हा जन्माला येतोय आणि आपला मूळ सोल अजेंडा जो आहे की मिसतो परमेश्वर आहे माकडाला अनुभव घेता येत नाही पालीला घेता येत नाही खारीला घेता येत नाही हे ऐकणाऱ्या या झाडांनाही घेता येत नाही त्याच्यासाठी द मिनिमम प्रीज रिक्विज रिक्वायर्ड इव्होल्युशनच्या लॅडरवरती माणूस म्हणून जन्माला यावं लागतं सो so, आपल्या पाठीमागे खरोखरी चौऱ्याऐंशी लक्ष योनींचा डेटा आहे ज्याला आम्ही अॅनिमल ब्रेन म्हणतो सरपंटाइन ब्रेन म्हणतो जे आपल्या मेंदूमध्ये आहे सो so, खरोखरी आपण आपला जो आपली जी जाणीव आहे ज्याला आपण सोल म्हणू आत्मा म्हणू ज्याला काही म्हणा वी हॅव रिअली अ लाँग 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 विथ ग्रेट एफर्ट्स वी हॅव रिचड अ व्हेरी सर्टन डेफिनेट पोजिशन दॅट वी आर बॉर्न ॲज ह्युमन बीइंग्स अरे माणूस म्हणून जन्माला येणं खूप मोठी गोष्ट आहे अरे थोडसच राहिलंय फक्त देव आपल्या आतच आहे थोडस आणि महादेव हा अनुभव येणार आहे आणि त्याच्यासाठी लागतं काय तर एक वेगळ्या प्रकारची फ्रिक्वेन्सी आज विज्ञानाच्या युगामध्ये सर्व सायंटिस्ट सांगत आला आहेत अजून पाच दहा वर्षांनी बघाल तुम्ही तेव्हा मी पण असेन यांनी बोलावलं तर परत येईन आत्ताची <coughs> जी आमची हॉस्पिटल्स आहेत ना ही बऱ्यापैकी तुम्हाला बंद झालेली दिसतील बिकॉज द ट्रीटमेंट विल बी जस्ट एनर्जी व्हायब्रेशन अँड फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आज जागत जागतिक लेवलला हे सगळं सिद्ध झालं आहे परंतु मेन स्ट्रीम सायन्समध्ये अजून शिकवलं जात नाही आहे मला खूप आनंद झाला जेव्हा कळलं की आरती ताईंची मुलाखत आहे आणि राहुल गाऊन गेला कारण आम्हाला संत ओळखता येतात पण या गायकांच्या माध्यमातून हा परमेश्वर कसं काम करतोय आम्हाला माहीतच नाही आहे आज युरोपमध्ये हार्ट मॅथ एच ए आर टी एम ए टी एच नावाची एक संस्था आहे बिलियन्स ऑफ डॉलर्सचं फंडिंग आहे तिकडे फक्त ऐकून धक्का बसेल संगीताच्या माध्यमातून सामान्य हेडेकपासून कॅन्सरपर्यंतचे सगळे आजार बरे केले जात आहेत हा आत्माराम आहे हे अध्यात्म आहे जी काळाची गरज आहे त्यासाठी केलं काय जात आहे खूप रफ भाषेत सांगतो असं समजा आपला एक जी काढला जो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कार्डिओलॉजीस काढतात आणि मेंदूचा आजार झाला तर जी काढतात तर तुमची तक्रार काही असू दे तिथे गेल्यानंतर एक ई सी जी आणि एक ई जी काढला जातो जा त्याची वेव असते अशी 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 आपल्याला माहिती आहे आपण सिरियलमधनं टी व्ही सिनेमात बघतो टॉकटूक 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 वगैरे आणि एक वेगळ्या तऱ्हेचं सॉफ्टवेअर वापरून त्या दोन वेवज फ्यूज केल्यानंतर एक कॉमन वेव मिळते त्याच्यामधली एक जे आहे अपर किंवा लोअर ज्याला टॉल वेव्ह म्हणतो आम्ही ज्याला यांच्या टेक्निकल भाषेमध्ये हार्मोनिक्स म्हणतात जी हार्मोनिक मिसिंग असेल ती हार्मोनिक म्हणजे स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी म्हणजे साध्या भाषेत सांगतो एक हार्मोनियम आहे सारे गम पदनिसा चला बारा स्वर नाही मी बेसिक साथ बोलतो असं करू जरा दहा पेशंट्स आहेत कोणाला डायबिटीस आहे कोणाला ब्लड प्रेशर आहे कोणाला मायग्रेन आहे फलाणा फलाणा त्या सगळ्यांच्या ई सी जी जी काढले एक कॉमन वेव्ह केली ह्याची काय आहे ह्याला डायबिटीस आहे का काही का असे का 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 ना ओके तुझी सारे ग मधला ग गायब आहे ओके ह्याचा काय प आहे ह्याचा काय द आहे ह्याचा काय नाही आहे कळलं काय गायब आहे ह्याचा ग गायब आहे चल बस इथे रोज तुझ्या कानावरती फक्त ग ची फ्रिक्वेन्सी हर्ड्स कानावरती दिली जाईल आणि प्रत्येक फ्रिक्वेन्सीला एक कलर असतो त्या फ्रिक्वेन्सीचा स्पेसिफिक मोनोक्रोमॅटिक लेझर लाईट बिन इथं टाकला जातो ज्याच्या मागे आपली पिच्युट्रिक लँड आहे हे सगळं मेडिकली प्रूव्ह झालं आहे बरं का ते काय गुरुपाद चक्र वगैरे म्हटलं की आम्ही हसतो आध्यात्मिक काय पण बोलतात हे सिद्ध झालं आहे पिच्युट्री लँड आहे आणि ती सेन्सिटिव्ह आहे तुमच्या मातृभाषेतल्या भावनांचे अर्थ मेंदूला लागल्याबरोबर त्या अर्थाप्रमाणे निओपेप्टाईड्स बनवते सो हे इथे चक्र आहे हे सिद्ध झालं आहे असो तर त्या फ्रिक्वेन्सीचा आवाज आणि त्या फ्रिक्वेन्सीचा लाईट इथं रोज ठराविक वेळ घ्यायचा आणि पंधरा दिवसांनी चेक करायचं जो ग गायब झाला होता तो ग आलेला दिसतो आणि मग बघितलं तर शुगर नॉर्मल असते हे अध्यात्म आहे आजच्या काळातलं आणि ह्याची पाळं मुळं आपल्या भूमीत आहेत आणि आज तिथे कोणीतरी हार्ट मॅथ म्हणून चालवतोय आनंद आहे मला परंतु शास्त्रीय संगीत हे आमचं मूळ अर्क आहे अर्क आहे आणि हे सगळं ज्ञान तिकडून आला आलं की आम्ही वाव म्हणतोय हे मोडीत काढलं गेलं पाहिजे आमच्या गायकांकडनं हे आम्हाला कळलं पाहिजे त्याचा अनुभव आम्हाला घेता आला पाहिजे मध्ये गंमत झाली मी काही संगीत शिकलेलं नाही मला ओम नाम ठोम त्यातलं काही कळत नाही तर एका कार्यक्रमामध्ये मी काहीतरी बोललो होतो की सकाळच्या वेळेला हा अहिरभैरव किंवा भटियार किंवा भूप आणि ह्याच्यावरनं तर संगीतातल्या एका क्षेत्र तुमच्याप्रकारे आत्ता पण असतील कोणीतरी त्यांनी मस्तपैकी एक मेल पाठवली विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू डॉक्टर कालेसाहेब तो हा राग हा संध्याकाळी असतो आणि तो गोरज मुहूर्ताला तुम्ही सकाळी म्हटलायत आता त्यातली गंमत अशी आहे की मी काय भूमिकेतून बोलतोय गोरज मुहूर्त काय माहिती आहे काय माहिती आहे हां संध्याकाळी गायी परत येतात ते एवढंच माहिती आहे गोरज मुहूर्तमध्येचा उल्लेख आयुर्वेदामध्ये जी दशविध सांगित स्नान सांगितलेली आहेत दशविध स्नान आहेत त्यातलं सगळ्यात उच्च स्नान काय माहिती आहे गाई चरून संध्याकाळी जेव्हा परत येतात तेव्हा त्यांच्या खुरांनी मागे अंगावर उडणारी धूळ ही सगळ्यात उत्तम आंघोळ आहे आता गाई संध्याकाळी येतात आणि भूपराग संध्याकाळचा आहे आणि डॉक्टर काळ्या दीडशाने सकाळचा का सांगतोय तर तुमच्यासाठी जे गोरज मुहूर्त म्हणून जो आहे याच्यामध्ये ही जी गाय आहे त्या गायीच्या तोंडामध्ये अहंबा हंबा हा जो आवाज आहे त्या साऊंडमध्ये एक वेगळ्या तऱ्हेची एनर्जी आहे जी तुम्हाला पहाटेच्या वेळेला जसा बाहेर काहीतरी शुभ गोष्टीची सुरुवात होते ती सुरुवात करायची ताकद तिच्या हंबामध्ये रजकण रजाचा संबंध रज म्हणजे प्रत्यक्षात रजत चांदी ताम्र रजत आणि सुवर्ण तमोगुण रजोगुण सत्वगुण त्यातला जो मना हे, हे है। मन आहे हे रजोगुणी आहे आणि मन ठरवतं मला माया हवी आहे का माया तीत महादेव आहे सो हा जो मकार आहे ह्या मकाराला म्हणजे मनाला चालना देणारे रजक कण जे गायीच्या खुरानमधनं उडालेले आहेत त्याच्यामध्ये अचाट शक्ती आहे जिथून तुमची आयुष्याची नवी पाठ होऊ शकते म्हणून तो भूपुराग संध्याकाळी मी सांगितलेला होतं ह्याच्या पलीकडे खूप काही त्याला बायकिंग आहे पण तेवढं सगळं त्या मेलला मी कुठे उत्तर देऊ तेव्हा मीच फक्त म्हटलं आपल्या सुधारणा करायची आता भूपुराग नाही बोलायचा अहिरभैरव सांगायचा भटियार सांगायचा नंतर फार तर उत्तर रात्रीचा ललत किंवा बरंच काही सो हे जे महादेव नावाची गोष्ट आहे काय तर ह्या जमिनीमध्ये एक फ्रिक्वेन्सी आहे ज्याला आजचं विज्ञान सांगतं शुमॉन फ्रिक्वेन्सी आमच्या संस्कृतीमध्ये हे सांगितलेलं होतं सकाळी उठल्यानंतर समुद्र वसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तभ्यम पादस्पर्शम क्षमस्वामी हा संस्कार आमच्या रक्तामध्ये भिनवलेला होता म्हणजे आमची कोणी थट्टा नाही करायची लक्ष्मी म्हणून फक्त देवीची पूजा करतात नाही यार आमची संस्कृती सांगते जमीन ही आमची लक्ष्मी आहे समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले तिच्यावरचं पर्वत हे तिचे स्तन आहे ज्याच्यावरती उगवणारे झाडं जे आम्हाला देणारं पोषण करणारं रस आहे सर ही जी धरणी आहे हिची फ्रिक्वेन्सी काय आहे आज विज्ञान पुढे गेलं आहे झिरो पॉईंट वन झिरो हर्ड्स ही धरणी मातेची फ्रिक्वेन्सी आहे ज्याला ॲप्सोलूट लव एनर्जी म्हणतात अध्यात्मामध्ये असणारा निरपेक्ष प्रेम जे संत बोलत आले निरपेक्ष प्रेम करा अपेक्षा नढवता निरपेक्ष प्रेम करणारे सद्गुरू माऊली हे सगळे ना आपल्याकरता असे नॉ नॉट माय कप ऑफ टी हे संतांचं आहे आणि नाही यार हे दिस इज माय कप ऑफ टी आय नीड दॅट फ्रिक्वेन्सी विज्ञानाने सिद्ध केलं आहे की ज्या क्षणी तुमच्या हार्टमध्ये झिरो पॉईंट वन झिरो ही फ्रिक्वेन्सी जनरेट होते त्या क्षणी तुमच्या हार्टसंबंध होणारा जे पंपिंग आहे ना ज्याला ट्वेल्व डिरेक्शनल पंपिंग म्हणतात ज्याला स्पेसिफिक लॉन्जिट्युडनल नेग इंट्रोपिक वेव असं म्हणतात की ज्याने ट्वेल्व डिरेक्शनल परफेक्ट स्पिन होतो आणि पुन्हा एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन आणि हे जेव्हा होतं तेव्हा त्याच्यामधनं येणारी जी एनर्जी आहे ज्याला चिदानंद रूप शिवोहम शिवोहम फ्रिक्वेन्सी म्हणतात द ब्लेस फनामिना ही फ्रिक्वेन्सी त्याच्यामधनं जाते आणि हार्टमधनं बाहेर पडणारी फ्रिक्वेन्सी ही आपल्या शरीराच्या टू हंड्रेड सेल्सना एनर्जी पोचवते आपल्या प्रत्येक आत पाणी आहे ज्याला आम्ही इंट्रासेल्युलर फ्लुईड म्हणतो एक जमाना असा होता की ब्रि लोकांनी ब्रिटिशांनी शिकवलं म्हणून आम्ही इंग्रज आणलो आणि तीर्थ हे काय अंधश्रद्धा आहे म्हणून आम्हाला बोलाव बोलण्यामध्ये मोठेपणा वाटत होता आज जेव्हा फनॉन नावाची गोष्ट सिद्ध झाली की साऊंड एनर्जी बेस्ट ट्रॅव्हल करते हो, हवेतून नाही पाण्यामधनं ज्याला अख्खी फिजिक्सची सायमेटिक्स नावाची ब्रांच डेव्हलप झाली अख्खं विज्ञान मानताय की हो पाणी पाण्याचं तीर्थ बनवता येतं ज्याला तुम्ही तीर्थ म्हणताय ना त्याला स्ट्रक्चर्ड वॉटर असं म्हणतात एका जॅपनीज शास्त्रज्ञाने सिद्ध केलं की साध्या पाण्याला तुम्ही शिव्या घाला तर त्याच्यामध्ये अतिशय अभद्र आकार तयार होतात आणि त्याला शिव्या न घालता नुसतं जस्ट आय लव्ह यू कुठल्याही भाषेत बोला यार न बोलता मनातल्या मनात बोललात तर त्याच्यामध्ये सुंदर कमळासारखा आकार तयार होतो आमच्या मायथॉलॉजीतले सगळे देव कमळात उभे आहेत सो दिस इज नॉट फोकस फोकस तो ॲक्च्युअली जिओमेट्रिक शेप आहे आमच्या सगळ्या देवांच्या इथं कमळ का पायाशी मेन लक्ष्मीच्या लक्ष्मीचं नावच कमला का आणि त्या कमलेचा हात धरणारं तो कमलाकर ह्याच्यामध्ये ॲप्सुलुट क्वांटम नॉलेज आहे बरं सगळ्यात जगातली समृद्ध कुठली भाषा असेल तर महाराष्ट्र आय सी अक्षरे मिळवीनं अमृताच्या पैजा जिंकेनं हे म्हणणारी माऊली ग्रेट सायंटिस्ट आहे कोणाला माहिती नाही नुसतं मी त्यांच्या नावाचा वाचं उदो उदो करतोय मी स्वतः प्रयोग केलेले आहेत फिजिक्समध्ये जी फोटॉन नावाची गोष्ट आहे त्याच्यावरती पी एच डी करणारा एक माझा क्लायंट आहे जो नासाशी कनेक्टेड आहे सो त्याच्याकडे ती सॉफ्टवेअर आहेत बिलीव्ह मी जर तुमच्या हृदयामधनं विठ्ठल विठ्ठल जर म्हटलं तर ती जी वेव्ह आहे त्याला ते सॉफ्टवेअर वापरल्यानंतर विठ्ठलाचा शेप येतो हे सिद्ध झालेलं आहे सो आमची जी मायथॉलॉजिकल स्टोरी आहे की ते शिवाच्या पत्नीचं मुंडकं उडवलं का ती मिली आणि म्हणून तिचे बावन्न तुकडे गेले आणि भूमीवर पडले जिथे शक्तीपीठ झाली तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे अडीच वर्षामध्ये जास्तच माहिती झालंय नाही का सो so, जिथं डोळे पडले ते नैनादेवी जिथं जीवांग पडलं तिथे अमुक सो दोज आर ऍक्च्युअली जिओमॅट्रिक पॅटर्न्स आणि त्याचा संबंध बावन्न अक्षरांशी आहे सो so, विशिष्ट अक्षरांचा उच्चार केल्यानंतर एक वेगळा एनर्जी पॅटर्न तयार होतो हे सिद्ध झालंय तुम्हाला मला शिकवलं जात नाहीये विशिष्ट अक्षरांचा उच्चार केल्यानंतर लेझर बीमचा वापर करून दोन आरशांच्या मदतीने भिंतीवरती इंट्रासेल्युलर स्ट्रक्चर दिसतं ह्या लेवलचे एनर्जी पॅटर्न अक्षरांमधनं निर्माण होतात मग जेव्हा माऊली सांगते मी अशा अक्षरांची परमिटेशन कॉम्बिनेशन करेन की त्याचा कॅम्युलेटिव्ह इफेक्ट विल क्रिएट द नेक्टर ऑफ लाईफ दिस इज ॲपसुल्युटली कॉन्टम नॉलेज आणि ह्याच्या पलीकडे तुकाराम महाराज काय म्हणाले शब्दची अमुचा देव शब्दची अमुची रत्न ए शब्दची अमुचे धन व्हॉट डज इट व्हॉट वॉज इ ट्राइंग टू से की अरे जरी आम्ही सगुणातला देव मांडलेला असला तरी मला नीट माहिती आहे की माझा खरा देव काय आहे जे मी शब्दांचा उच्चार करतोय आणि मग आम्ही उच्चार काय करतोय हो स्वतःला आपण विचार करायचा दिवसभर मी काय बोललो माझ्या कानावरती लोकांनी काय बोललेलं ऐकलं आज विज्ञानाने सिद्ध आहे दिस इज ॲबसोल्युटली न्यूरोलॉजिकल स्टडी असं गृहित धरा की मी बरोबर आहे आणि तुमचं चुकलेलं आहे म्हणून मी रागाने बोललो काय तुम्हाला कळतं का नाही चूक बरोबर सोडा रागावलं कोण मी रागावल्यानंतर काय तुम्हाला कळतंय का नाही हे मी बोलल्यानंतर आवाज कुठनं आला माझ्या आतनं बाहेर आला त्या आवाजाचे तरंग डिस्टॉर्टेड माझ्या मुखामधल्या मा लाळेमध्ये मा पाण्यामध्ये मा आणि माझ्या अख्ख्या शरीरामध्ये मा मिसळले नुकसान कोणाचं आहे फक्त माझं आहे तुमचं होईल का नाही तुम्ही म्हणाल हा जाला शाळा समजतो चल तुम्ही उठून निघून जाल तुम्ही लावून पण घेणार नाही पण मी तिडकीने रागावून बोललो तर नुकसान फुल माझं आहे ह्याची गॅरंटी आहे आणि सिद्ध झालं आहे विज्ञानाने तुम्हाला मला अजून शिकवलं जात नाही आहे त्याच्या पलीकडे आता मी रागावून बोललेला आहे किंवा बोल कि ना, बोललो नाही आपण म्हणतो की नाही समोरचा मनुष्य फारच मोठा आहे न बोललेलं बरं मुसकड्यात बसायची सो मी गप्प बसलो पण मनात विचार केला विचार केला म्हणतो प्रत्येक मनुष्य विचार हा त्याच्या मातृभाषेत करतो आणि इथली जी पिच्युट्रीक लँड आहे त्या भाषेचा अर्थ काढल्यानंतर जो अन्वयार्थ आहे त्याची जी इमोशन्स आहेत त्याप्रमाणेच निओपेपटाइड्स म्हणजे ज्याच्यापासून आपलं बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे शरीराचा अशी बनव रे ही कमांड इथनं एक्झिक्यूट करते सो आज्ञाचक्र चक्र देणारं गुरुपाद चक्र काय म्हणतात इथंच आहे ना इथून कमांड जाते शरीराला की घाणेरड्या चुकीच्या नियोपेप्टाईड्स बनव ज्याने राग येईल सो काम क्रोध मद मोह मत्सर दंभ ही केवळ संतांची गरज नाही आहे तुमची माझी गरज आहे त्याला कॉंकर करायची स्वार्थासाठी मी जगाच्या कल्याणाचा विषय बोलतच नाही अजून की मला हेल्दी राहायला पाहिजे मला कॅन्सर नाही व्हायला पाहिजे मला ब्लड प्रेशर नाही व्हायला पाहिजे मला डायबिटीस नाही व्हायला पाहिजे मला व्हेरिकोज वेन्स नाही व्हायला पाहिजे याच्यासाठी माझं पाणी हे शुद्ध राहायला पाहिजे ते तीर्थच असायला पाहिजे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देह देवाचे मंदिर संतांना काय सांगायचा प्रयत्न केला त्याने एवढे वर्ष आम्हाला कळला नाही आज कळायची गरज आहे हे अध्यात्म मगाशी जेव्हा मला म्हणाले माझ्याकडे बघून आनंदाने म्हणाले ते प्रवचन म्हणतोय ना येस करेक्ट आहे आणि अध्यक्षपदी ब्रह्मे काय आहेत अध्यक्ष काय आहे अधी अक्ष पुन्हा तेच हिच्या पुढे आला तर हो अधि आकाशी काशी कुठे येते इथं आत आहे तिथला जो अक्ष आहे ज्याला तृतीय अक्ष म्हणतात तोच अध्यक्षपदी असतो सो so, अक्ष आणि साक्ष ह्याचा नेमका अर्थ काय आहे आमचं महादेवाचा तृतीय नेत्र असू दे नंतर आमच्या मेडिकल सायन्समधली पिनियल बॉडी असू दे नाहीतर बायबलमध्ये सांगितलेला तृतीय अक्ष असू दे बायबलमध्ये आहे उल्लेख इफ आय बी द सिंगल द होल बॉडी इज इल्युमिनेटेड व्हॉट इज दॅट द सिंगल आय जो इजिप्शियन दाखवत आहेत तो थर्ड आहे इट इज पिनियल बॉडी आपल्या दोन्ही डोळ्यांना चिकटून गेल्यानंतर ज्या वेगच नर्स आहेत त्या जातात तिकडे अशा मस्त थर्ड आयला गव्हाच्या दाण्या एवढा छोटासा आहे त्याच्यामध्ये पिनिओल साईट्स नावाचे क्रिस्टल्स आहेत आज विज्ञानाने सिद्ध केलंय टेस्लाने सिद्ध केलंय तुम्ही तुमच्या आता जे मोबाईल घेऊन बसलायत ना त्याच्यामध्ये क्रिस्टल्स आहेत आज विज्ञानाने सिद्ध केलंय की क्रिस्टलवरती कुठलाही प्रेशर फिजिकल प्रेशर इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रेशर न्युमॅटिक प्रेशर हीट प्रेशर टाकल्या क्षणी क्रिस्टल आपली एनर्जी जोरात टेन टाइम्स हंड्रेड टाइम्स, थाउजंड टाईम्स एमिट करायला लागतो ज्याच्यावरती तुमचा लॅपटॉप तुमचे कम्प्युटर्स तुमचे सगळे स्मार्टफोनचे स्क्रीन काम करत आहेत त्याच्यापेक्षा ताकदवान क्रिस्टल्स आपल्या पिनियल ग्लँडमध्ये आहेत आणि त्याच्यावरती जेव्हा प्रेशर येतं तेव्हा तिसरा डोळा उघडतो विज्ञानाने सिद्ध केलं आहे सो ह्या लेव्हलचा महादेव व्हायची कपॅसिटी तुमच्या माझ्यामध्ये आहे आणि त्यासाठी लागते एवढंच प्रेमानं बोला काही नाही लागत जे पंढरीचे वारकरी करतात समोरचा वारकरी आला तर तो काय म्हणतो विठ्ठल हा भेटलास म्हणून तो त्याच्या पाया पडतो आणि हा त्याच्या पाया पडतो दोघंही एकमेकांच्या हृदयातला विठ्ठल बघतात आणि मिठ्या मारतात तुमच्या चित्रातला विठ्ठल कधीच नाही हो दिसणार चित्रातला सोनवाला तुमचा गणपती कधीच नाही येणार चिंचवडचा मोर्या गोसावी येईल त्याच्यातला देव ओळखायला शिका जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत म्हणाले ही केवळ कल्पना नाही आहे ही फॅक्ट आहे कृष्णाने जेव्हा देह ठेवला ह्या कथांमधनं मेसेजेस आहेत कृष्ण मरणार कळल्यानंतर देवाना आनंद झाला होता की चला एवढा ग्रेट माणसाचा मृत्यू ऍक्च्युअली होतो कसा आचकेर येतो गचकेर येतो का बोंब मारतो काय आहे सो so, सगळे कॅमेरा वन सगळे चॅनलवाले येऊन बसलेले होते तो क्षण पकडायचा नाही का आमच्या आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा बातमी आपण बघतो तसे सगळेजण बसलेले होते चॅनलवाले आणि कृष्णाची प्राणज्योत गायब झाली ना कळे ना मला ज्योत गेली कुठे सो सगळे चॅनलवाले कोणाकडे बघतायत समजा मी चॅनलवाला एक आहे आणि तो दुसरा आहे ओई शपथ तुझ्या हृदयात दिसते तो असं बोलल्यानंतर तो भांडं बघणार ना शपथ तुझ्या हृदयात दिसते सो मला त्याच्या हृदयात त्याला माझ्या हृदयात कृष्णाची जो तिथून गायब झाली त्या क्षणी प्रत्येकाला दुसऱ्याच्या हृदयात दिसायला लागली ह्याचा अर्थ काय आहे जर मी ह्याच्यामधला परमेश्वर ओळखला ना तर मला किमान पक्षी मी स्वतःला माणूस म्हणायचा अधिकार आहे आणि तरच हा माझ्यातला परमेश्वर बघू शकणार आहे परमेश्वर चित्रातला कधीच येणार नाही आपण मराठीमध्ये म्हणतो आपण जेव्हा रस्त्यावरती असतो कधीतरी पंक्चर होतं आणि नेमकं का, आता काय कोणीतरी येतो हां काय साहेब अरे काय नाही हा डोंट वरी आपलंच काम आहे आयुष्यपद देवासारखा भेटलास आपलं चुकतं आहे एवढंच देव भेटला असं आम्हाला वाटत नाही देवा आहे देवासारखा भेटला कारण आमची देवाची संकल्पना देवाऱ्यातल्या मूर्तींप्रमाणे चार हाताचा विष्णू कधीच येणार नाही तीन हाताचा दत्त आला तर मी त्याला पहिला विचारेन तू झोपतोस कसा कुशीवरती ना तेच म्हणाले ना यांचा विचार झाला स्फोटक असतात ते स्फोटक शब्द नाही वापरला त्यांनी पण प्रत्यक्ष तीन हाताचा दत्त नाही आहे द पॉवर ऑफ क्रिएशन दॅट इज ब्रह्मे शेजारी बसलेत द पॉवर ऑफ मेंटेनन्स विष्णू मधलं मध्ये बसलेलं आणि महेश म्हणजे पुन्हा एकदा मूळ मूळ पदाकडे नेणारा ज्याला ट्रान्सपिटेशन ऑफ एनर्जी म्हणतात रिसायकलिंग जी कपॅसिटी तुमच्या माझ्यामध्ये आहे निसर्गामध्ये आहे ह्या तिन्ही फॅकल्टीज जो एफिशियंटली वापरू शकला त्याला म्हणायचं दत्त पौराणिक कथेमध्ये नीट सांगितलं ब्रह्मा म्हणाला ग आई मी इथेच राहिलो तर जगाची निर्मिती कोण करणार खरंय म्हणाली अंश रूपाने राहीन बाकीचं जाऊ दे जा म्हणाली महेश म्हणाला मी जर इथेच थांबलो तर डिस्ट्रक्शन कोण करणार कॅन्सर सेलनं मारायला पाहिजे ना तर कॅन्सर वाढेल नाही का समाजामध्ये पण असतो ना आपल्याला लागतो ना रुद्रप्रहार सुद्धा कुठेतरी ते आई म्हणाल हो बाबा खराय अंश रूपान मी राहीन तो गेला विष्णू म्हणाला येतो हमारा डोमेन आहे हम तो इधरच रहेगा सो खऱ्या अर्थाने एकमुखी दत्त हा खरा आहे तुमच्या माझ्या देहामध्ये तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल आत्ता आपण बसलाय मी बोलतोय एका सेकंदाला काही लाख केमिकल रिएक्शन बॉडीत चालू आहेत कोण करतोय हु इज रनिंग द शो आपल्या बॉडीमध्ये ब्रह्माही आहे विष्णू पण आहे महेश पण आहे आणि या तिन्ही फॅकल्टीज आपल्या आतमध्ये असताना आम्ही कुठल्या चमत बाहेरच्या चमत्काराची वाढ बघतोय आपल्याला कळतच नाही आहे देहामध्ये दे काय लेव्हलचा चमत्कार आहे मेडिकल सायन्स सांगतो आहे मी आपल्या हृदयाचं जे सायकल आहे ना मकार मकारू महादेवाचं इथे असतो ना मकार म्हणे त्याचं सायकल आहे कार्डिया सायकल ज्याला म्हणतो ते पॉईंट एट सेकंदचं आहे मध्ये आपल्या शरीरातल्या सगळ्या रक्तवाहिन्या जर एकाला एक जोडल्या आता दाढी करताना कापलं तर रक्त येतं ना म्हणजे छोटीशी रक्तवाहिनी आहे ना सो त्या सगळ्या रक्तवाहिन्या आज ए आय खूप पुढे गेलाय ना त्यामुळे सगळं कॅल्क्युलेट करता येत आहे तो एका माणसाच्या मेलेल्या माणसाच्या म्हणतोय मी मेल्यानंतर श्रिंक होतात पण तेवढ्या जरी धरल्या तर सगळ्या रक्तवाहिन्याला एकाला एक जर जोडून जोडून लांब दोरी केली तर त्याची लेंथ आहे एक लाख किलोमीटर सो so, एक लाख किलोमीटर एवढं अंतर एका हार्टनी पचूक केल्यानंतर जातं आणि एक कि लाख एक लाख किलोमीटर परत येतं इजंट इट अ मेरॅकल हा चमत्कार नाही आहे का आपल्या शरीरामध्ये घडतोय जन्माला आल्यापासून ते प्रत्येक ठोक्याला एक लाख किलोमीटर रक्त जातं आणि एक लाख किलोमीटर येत आहे आणि ही एवढी चमत्कारपूर्ण शरीर आपल्याला मिळालेलं असताना आणि कुठल्या तरी महाराज भेटेल कोणीतरी शक्तिपात दीक्षा देणारा भेटेल कोणी बाबा भेटेल कशाला वाढ बघत आहे तुम्हाला सगळं दिलेलं आहे कलियुगाचा त्राता म्हणून दत्त महाराज दिला कलियुगाचा द्वापार द्वापारयुगात दत्त होता का माझा साधा प्रश्न आहे सत्ययुगात होता का गरज नव्हती तेव्हा आताच गरज आहे का तर एकशे वीस वर्षामध्ये हल्ली तुमचं झालं आहे ना एम पी थ्री करता कॉम्प्रेस फाईल करता डेटा लूज न करता तसा पूर्वी जे हजारो वर्षामध्ये साध्य होत होतं ते एकशे वीस वर्षामध्ये साध्य करायची कपॅसिटी त्यासाठी लागणारी ॲप्स आपल्या ह्युमन बॉडीमध्ये डाउनलोडेड आहेत आम्ही वापरली नाही हो कधी बिलीव्ह मी मी तुमच्यासमोर बसलेला एक डॉक्टर माणूस आहे अध्यात्मातला काय संत एनलायटनिंग सोल वगैरे अजिबात नाही आहे पण वीस वर्षापूर्वी पुण्यामध्ये एम <coughs> आय टी कॉलेजमध्ये जेव्हा मला कानावरती बघता आलं की इथं आता कर्लियन फोटोग्राफीचे एक्सपेरिमेंट वगैरे ती लॅब उघडली आहे मी गेलो तेव्हा तेव्हा मशिनरी येऊन पडली ते अजून चालू नाही झालं म्हणाले महिनाभराने या म्हटलं ओके परत महिन्याभराने गेलो तेव्हा जस्ट इन्स्ट्रुमेंट लागलेली होती एम आय टीमध्ये हां म्हणा तुम्हाला काय प्रयोग करायचे आहेत म्हटलं काही नाही काठी आहे माझी आता ते होती म्हटलं ह्याचा जरा ऑरा बघता का ते काय म्हणाले आमच्याकडे भरपूर लोकांनी केलेलं आहे या काठीचा ओरा काय असणार म्हटलं जरा बघा तर खरं मला काय कळत नाही तो ऑरा घेतला त्यांनी तो त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप काहीतरी चमकदार बघायला मिळालं म्हटलं तुम्ही काठी काही चार्ज केले आहेत का के मंत्राने म्हटलं कुठले मंत्र विंत्र हातात घेऊन फिरतो म्हटलं बरं म्हणाले म्हटलं एक काम करा तुमच्याकडे का टॅप वॉटर आहे आहे म्हणाले म्हटलं काचेचा ग्लास असेल ना सगळे वापरता तो आहे म्हणाले म्हटलं मग तुमचाच ग्लास घ्या एम आय टीमधला तुमचाच टॅप ऑर्डर घ्या आणि त्याचा जरा फोटो काढा ना ऑरा स्कॅनिंग आम्हाला म्हणाले माहिती आहे हे त्याचा ओरा काय असतो काय कलर म्हटलं बघा तर खरं त्याने केला नॉर्मल जो काय असतो तो मी तेव्हा उभा होतो म्हटलं हो ओके आता परत एकदा करावं म्हणाले कशाला चेष्टा करताय अरे म्हटलं करा ना म्हणजे रिक्वेस्ट आहे मग तुम्हाला मंत्र मंत्र काय म्हणायचे नाही आहेत का म्हटलं नाही म्हणायचं आहेत तुम्हाला बघायचं पण नाही आहे ना लोक असे बघतात ना पाण्याकडे नाही म्हटलं मला बघायचं पण नाही माझी पाठच आहे त्याने काढला आणि एकदम भन्नाट ओरा तू काय केलं तू म्हणाला कारण तेव्हा वीस वर्षापूर्वी त्यांच्यासाठी हा चमत्कार होता म्हटलं हो मी काय केलंय पाण्यासाठी पाणी हे जीवन आहे तहानलेल्या माणसाला पाण्याची किंमत काय असते त्यावेळेला पाण्याला आपण थँक यू म्हणतो का पण आनंदाने पितो ना तेवढा भाव माझ्या आतमध्ये आहे हा फक्त आठवण केली हाच मंत्र आहे प्रेम हाचे मंत्र प्रेम हेची तंत्र प्रेमळू स्वरूप परमेशाचे म्हटलं हे संत बोलत आले तेव्हा आम्ही चेष्टा केली आज मार्स प्लॅन द पायोनियर ऑफ क्वांटम फिजिक्स ज्याच्यावर तुमचे कम्प्युटर चालतायत लॅपटॉप वापरताय तुम्ही ही इज अ सायंटिस्ट त्याचं ओपन स्टेटमेंट आहे की वीस वर्ष मी अभ्यास केल्यानंतर दोन निष्कर्षावरती आलो ॲटॉमिक फोर्स असू दे सब ॲटॉमिक असू दे नंतर आणि कुठला फोर्स असू दे निरपेक्ष प्रेमापेक्षा कुठलाही फोर्स मोठा नाही आहे आणि ते केवळ मनात असतं यू कॅन मूव्ह द माउंटन्स विथ माइंड पॉवर मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे ब्रह्मांडा एवढा होत जात असे हे सगळं आज विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे ऐकून धक्का बसेल आयनस्टाईनच्या काळामधल्या सायंटिस्टच्या काळामध्ये जेव्हा दोन फोटॉन्स एक फोटॉन म्हणजे एक कण तो तोडला त्याचे दोन भाग केले एक या दिशेला सात मैल लांब नेला दुसरा तोडलेला या दिशेला सात मैल डिस्टन्स बिटवीन टू हाऊजिस फोर्टी माईल्स आणि एकाला हलवला क्लॉकवाईज दुसरा रिअल टाईममध्ये क्लॉकवाईज वाईज हल्ला दुसऱ्याला हलवला कुठल्याही दिशेने ज्या दिशेने हलवला त्याच दिशेने पहिला रिअल टाईममध्ये हल्ला नो टाईम लॅग सायंटिस्टकडे अॅटॉमिक क्लॉक असतं जे नॅनोच्या फ्रॅक्शन सेकंडपर्यंत पर्यंत मोजू शकतो ज्याला रियल टाईम म्हणतात हे पाहिल्यानंतर आईन्स्टाईन आणि सायंटिस्ट वेडे झाले म्हणाले आय डोंट हॅव एनी आन्सर फॉर दिस सो वी कॉल इट एज स्पूकी बॉन्ड एंटॅंगलमेंट इंग्रजीमध्ये स्पूकी शब्द आहे बुद्धीला कळत नाही पण आहे बाबा दोघांमध्ये काहीतरी एक नातं आहे आणि ते जे नातं असताना त्याला म्हणतात निरपेक्ष प्रेम सो so हे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे आणि हे प्रेम जागृत करणं म्हणजेच मानवामधला महादेव जागृत करणं आहे बाकी काही नाही आहे गुरुचरित्र वाचता तुम्हाला वाटेल दादा म्हणजे अध्यात्मी म्हणून बहुतेक रुद्रक्ष घातलं असतील अरे हड गुरुचरित्रामधल्या पहिल्या याच्यात जेव्हा दत्त महाराज सांगतात हालविशी कर्णयुगले तेथोनी जो का वात उसळे त्याचे निघ्नांत का दूर कर्णकुंडल मोतीहार आज इंग्लंडमध्ये आणि पंढरपुरात पंढरपुरातले जे भक्त आहेत ते क्रॉस लेक धरून उठापाशा काढतात गरुड खांबा पुढे आज इंग्लंडमध्ये न्युरोफिजिशियन व्हाईट ॲपरन घालून पेशंटला ट्रीटमेंट म्हणून काय सांगतो क्रॉस करून धरून उठापाशा काढ सो उजवा मेंदू दावा मेंदू यांचं सिंक्रोनायझेशन परफेक्ट होतं मग आमच्या शाळेमध्ये गुरुजी शिक्षा काय करत होते गद्या कांदर असे का टोटा भाषा so, सो ही कर्णयुगलं मला सांगा हलविषयी कर्णयुगुले आपली कर्णयुगलं हलतील का त्याला काहीतरी वजन लागतं ते जेव्हा असेल तेव्हा जी एनर्जी क्रिएट होते कारण कान हा बिंदूच्या खूप जवळ आहे डायरेक्ट ओपनिंग आहे सो so, येणारी जी फ्रिक्वेन्सी आहे तुम्ही कितीही काही वेळवाकडे बोला निसर्ग खूप रेट आहे ज्याला व्हॉइस मॉड्युलेशन म्हणतात म्हणजे जसं एखादी मेहंदी लहान मुलीनी घाईघाईने काढली किंवा रांगोळी तर आई म्हणते ठीक आहे तुझं झालं की मी येते मग आई करते काय फक्त जरा रांगोळी फक्त तिच्या रेषा हलवते की तीच छान होते तसं येणारी एनर्जी कुठलीही असू दे शिव्या करा कोणी निंदा कोणी वंदा तेजे आहे ते जे आहेत ते ह्या सर्क्युलर मोशनमधनंच आत जाणार आहेत आणि त्यानंतर तीन साखळींमधनं ज्याला म्हणतात द गोल्डन रेशो वन पॉईंट सिक्स वन एट थ्री टू इज अ गोल्डन रेशो ह्या गोल्डन रेशोला फॉलो करूनच सगळे ध्वनी आजपर्यंत पोहोचवले जात आहेत ना आता आपण तुम्ही मी करीत मेलो असतो आणि ज्या राजकारण क्षेत्रामध्ये काम करायचं आहे तिथं तरी माणसं सा राहण्यासाठी ना खरंच त्यांना देवाने गणपतीचे कान दिलेले आहेत की जी तुमची माझी माणसाची गरज आहे कारण तो साऊंड आत जातानाच त्याला मॉड्युलेट करून मगच आत सोडला जावा ही निसर्गानं केलेली परमेश्वराची देणगी आहे म्हणून गणपतीचे कान मोठे काय आहेत ते कळले गणपतीला कान का हलवता येतो आणि सोंड का हलवता येते सोंड ही सरळ सरळ त्याचं नाक आहे आणि त्याच्याप्रमाणे तो येणारी जी गोष्ट आहे समजा आता हे उचलायचं असेल तर आपण काय करतो तो एनर्जी का बघतो काय आहे त्याच्यामध्ये काय केलं की गोल्डन रेशो येईल आणि मग माझ्या आत जाईल म्हणून गवत खाणारा आहे हा आणि ऊस खातो मांस मच्छी नाही खाता येतो सो निसर्गानं दिलेली प्रत्येक गोष्ट खूप मोठी आहे आम्हाला कोणी शिकवलं नाही हे हात आहेत स्वामी आशीर्वाद देतात एवढंच आम्हाला माहिती प्रत्यक्षात नीट विचार कराल तर हे चॅनल्स आहेत हा पृथ्वी तत्वाचा आहे हा आप आहे हा तेज हा आहे हा वायू आहे आकाश आहे पण एकासारखी एक बोटं आहेत का आकार प्रत्येकाची लेंथ वेगळी आहे पण जेव्हा तुम्ही जेवणाचा घास घेता हा गोल्डन रेशो आहे सो ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही अन्न घेता तेव्हा हत्तीच्या सोंडेसारखीच रचना तुम्हाला दिलेली आहे देवाने दोन हात दिलेले आहेत आम्ही त्याचा वापर एक कानाखाली खेचीन याच्यासाठी वापर करतोय याचा विटाळ आहे बाकी शिवाशिव नाही हा विटाळ होतोय सो देवाने दिलेले हात आशीर्वादासाठी उभे राहायला पाहिजेत जेवताना जे अहो इतकं ज्ञान आहे मेडिकल सायन्स आहे दीज आर डिफरंट मायक्रोबायोम्स वेगळ्या तऱ्हेचे जीवजंतू इथे राहतात की जे शरीराच्या कल्याणासाठी आहेत कित्येक लोक जेवताना बघा असा हा गाज घेतात करंगळी वायर असते नायथॉलॉजिकल फिगरमध्ये कृष्णाने करंगळीवरती उचलला आहे महामेरू घोटावर उचलला का सुदर्शन घर इकडे आहे पण हे इकडे आहे दिस इज वॉटर मेटाबॉलिझम करून बघा प्रवासात आहात जाम घायची लागली ह्या भाषेत बोलतो आणि उतरणं ना शक्य नाही हे बोट जरी दाबून ठेवलंच ना तरी शिशू थांबवता था येते या लेवलला शरीरात आपल्या सगळ्या जादू आहेत कोणी शिकवलं नाही कधी वापरून बघितलं नाही आम्ही so, सो मेडिकल सायन्स सांगत आहे की शरीरामध्ये सत्तर टक्के फक्त पाणी आहे आणि मोलॅक्युलर लेवलला नाईन्टी नाईन पॉईंट नाईन 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 टाइम्स वी आर जस्ट बलून ऑफ वॉटर अँड वॉटर इज ससेप्टेबल फॉर एनी साऊंड एनर्जी सो बाय डिफॉल्ट तुमची इच्छा असो वा नसो कानावन ते आज जाणार आहे आणि ते जाईल ते शरीरामध्ये विरघळणार आहे आणि म्हणून कोणीतरी संत बोलला सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो कलंकमतीचा झडो विषय सर्वथान हे ब्रह्मवाक्य सायंटिफिक आहे आध्यात्मिक नाही आहे जर माझ्या कानावरती अखंड गोल्डन रेशो प्रेमाचे शब्द ज्याच्यामधनं झिरो पॉईंट वन झिरो हर्ज फ्रिक्वेन्सी निर्माण करणारा ध्वनी तरंग ज्याला फनॉन म्हणतात हा क्रिएट झाला तर जो बोलतो आहे त्याचंही कल्याण आहे जो ऐकतो आहे त्याचंही कल्याण आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ सो हे सगळं सिद्ध झालं आहे आणि कोणाला वाटेल की हां मी मला कळलं पण मी एकट्याने केलं का तर काय उपयोग आहे मी ज्यांच्यासाठी करतो त्यांच्यामध्ये बदल कुठे होणार आहे हा त्यालाही सोल्युशन आहे तेही सिद्ध झालं आहे बाय वे ज्याला ग्लोबल ब्रेन कोरन दिस इज ॲबसोल्यूट सायंटिफिक स्टडी नो होकस फोकस जेव्हा सुरू केलं तेव्हा जगभरात फक्त पंचेचाळीस सेंटर होते आज सत्तरच्या वर आहेत म्हणजे काय तर असं करू इत धरूया की ही एक शाळा आहे या शाळेसाठी एक अँटीना वसोली साध्या भाषेत सांगतो तर या शाळेमध्ये दिवसभर कोणी मुलं येत आहेत जात आहेत है, टीचर्स येत आहेत है, जात आहेत काही ॲक्टिव्हिटी घडत आहेत ह्या सगळ्यांमधनं निर्माण होणारा क्युम्युलेटिव्ह एनर्जी पॅटर्न एक कल्पना करा एक आकडादारावं आपण कारण कम्प्युटर फक्त झिरो वन झिरो वनला ओळखतो सो वन आहे झिरो आहे वन आहे अशा मुंबईमधल्या सगळ्यांचा केला असं करत करत जगातल्या सगळ्यांचा केला आणि त्या सगळ्याचा एक पुन्हा रिझल्टंट क्युम्युलेटिव्ह फॅक्टर ज्याला आपण क्युम्युलेटिव्ह वेक्टर म्हणतो तर असं दिसलं की जेव्हा नाईन इलेवन नावाची घटना घडली त्याच्या अगोदर काही तास इथं तर माळगींच्या शाळेमध्ये तर माहिती नव्हतं ना नाईन इलेवन तिथे घडणार आहे इथे टीचर्स येत होते शिकवून जात होते आपण आपापल्या आप घरी येतो कोणी कामं करत होतो, काम कर होतो पण तरीही तिथे असं दिसलं की अख्ख्या जगातल्या लोकांच्या वेवमध्ये डिस्ट्रक्टिव्ह त्रास देणारी वेव आलेली होती व्हॉट डज इट मीन नाईन इलेवनसारखी घटना घडवताना केवढी गुप्तपणा बाळगला असेल पंचवीस तीस पंचवीस तीस माणसांनाच माहिती असेल जगाची लोकसंख्या काय आहे सो so, पंचवीस तीस माणसांनी डिस्ट्रक्टिव्ह विचार केल्यामुळे अख्ख्या जगातल्या माणसांच्या ब्रेनमध्ये चुकीची वेव आलेली दिसली सो इफ बॅड इफ अ बॅड थॉट कॅन इम्पॅक्ट द वर्ल्ड

लंकेमधले पंचवीस वर्ष चाललेल्या वॉर्स त्याच्यानंतर तिसरं नाव नाही घेतात तुम्ही तिथे चाललेल्यासाठी या ग्रुपनी दिस इज अ ग्रुप ऑफ सायंटिस्ट त्यांनी ठरवलं ओके आता ह्यांना शांत करायचा प्रयत्न करूया खरंच होत आहे का तर झालंय इस्रायल झालंय हे करतायत सायंटिस्ट हे जना सायंटिस्ट म्हणणार का संत म्हणणार परफेक्ट सगळी इक्विपमेंट्स ठेवून करतायत चल मी आत्ता इत त्याच्यामध्ये भारतातले आहेत भारतातले आहेत वाराणसीमधले दोन लोक इन्वॉल्ड आहेत हे संत म्हणायचे सायंटिस्ट म्हणायचे सगळी टेक्नॉलॉजी आहे सिद्ध झालेलं आहे सो ह्याला म्हणतात महादेव ही संकल्पना आणि हे सगळं करण्यासाठी फक्त लागतं काय माहिती आहे बिलीव्ह मी फक्त शांत मला सांगा तुम्ही आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम आला असेल पहिल्यांदा आपण अपसेट होतो चिडतो काय करू कळत नाही आहे ला ब्ला 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 पण जरा वेळाने आपल्याला कळतं मला यातनं बाहेर यायचं असेल तर आय नीड पीस ऑफ माइंड देन ओनली आय कॅन वर्क ऑन इट इजंट इट सो संत मंडळींपेक्षा तुम्ही मी संसारामध्ये अडकलेली माणसं आहोत अनंत तऱ्हेच्या स्ट्रेस अडचणी संकटांनी ग्रस्त आहोत त्यातनं बाहेर येण्यासाठी लागतं काय तर, का तर शांत होणं आणि जी गोष्ट शांतता देते त्याला म्हणतात अध्यात्म कारण तेव्हाच तुमचं मन हे विषयांपेक्षा आत्म्याकडे जातं सो so, आधी आत्मा आणि तो साक्षात परमेश्वर असतो कारण आत्म्याचा संबंध चित्ती शक्तीशी चित्ताशी असतो आणि मन ही मनोबुद्धी चित्तानी नाहम चिदानंद रूप धीज आर लेवल्स ऑफ कॉन्शियसनेस सो so, अध्यात्म ही खरी आज काळाची संसारी माणसासाठी तुमची माझी गरज आहे आणि राजकारणात तर प्रचंड गरज आहे तुमच्याही लक्षात येईल ही मोठमोठी राजकारणी मंडळी आपल्याला रा दिसतं मी मला आश्चर्य वाटतं की एक सामान्य मनुष्य म्हणून आम्ही आमच्या वैयक्तिक संस्थानामध्ये अडचणींना तोंड देताना आमच्या तोंडाला फेस येतो ही माणसं काय लेव्हलची टेन्शन कॅरी करतायत की आज माझा पक्ष आहे का नाही आहे आज मी झोपल्यानंतर सकाळी उद्या असेन का नाही चांगलं काम करायचं आहे परंतु तरीही म्हटलं तर चिखलात काम करायचं आहे हे सगळं तुम्ही मंडळी कसं करता कमाल वाटते मला तुमच्या सगळ्या लोकांची राजकारणी लोकांची खरंच ही मोठी माणसं आहेत आणि त्यांना तर ह्या सगळ्या गोष्टींची नितांत गरज आहे सो खरं अध्यात्म खरा महादेव कळायची यांना गरज आहे कारण ही मंडळी जर नीट काम करायला सक्षम राहिली तर तुमच्या माझ्यासारखी आम जनता खऱ्या अर्थाने रामराज्य येऊ शकतंय सो so, अध्यात्मासाठी एक वेगळ्या तऱ्हेची शांतता लागते आणि त्या शांततेला म्हणतात मौन मौनम सर्वार्थ साधनम या एका वाक्यामध्ये संपूर्ण ब्रह्मज्ञान आहे काय सांगू आणि सुदैवाने माझं नशीब आहे की पुन्हा एकदा राहुल देशपांडे माझ्याकरता हे गाणं गायलेलं आहे त्यानंतर मंजुषाताई पुन्हा मौनावरती एक गायलेले आहेत ज्या क्षणी तुम्ही शांत होता विज्ञान बोलतोय माझ्यातलं प्रवचन करतोय प्रवचनचा अर्थ परमबीजाचं वचन ज्ञान विज्ञान आणि प्रज्ञान तीन लेवल्स आहेत ज्ञानोमयम आत्मा व्हॉट आर वी मला सांगा आत्ता मी बोलतोय तुम्ही ऐकताय सगळेजण आत्ता या क्षणाला मी बोलणारी मी ऐकणारी स्त्री आहे मी ऐकणारा पुरुष आहे मी ऐकणारा म्हातारा पुरुष आहे मी राजकारणी आहे मी शिक्षक आहे ह्यातलं काहीतरी आहे का नाही जाणीव आहे फक्त सो ही जी जाणीव असते ना ती फक्त आपली झोपेत असते आणि म्हणून बाकीचे टॅक्स गळून पडलेले असतात आणि आपण आपोआप हिल होतो छोटे मोठे तक्रारी रात्री झोपल्यानंतर सकाळी उठतो तेव्हा आपण बऱ्यापैकी बरे झालेले असतो का तर हे बाकीचं सगळं मी माझं माझी पोझिशन माझं पद माझे आजार माझे प्रॉब्लेम्स हे सगळे जे आहेत हे बाहेर गळून पडलेलं असतं आणि आतला खरा प्युअर तुमचा मी तेवढाच शिल्लक असतो तो असतो म्हणून जिवंत असतो म्हणून सकाळी उठतो तर ही जी हिलिंग एनर्जी आहे ती म्हणजेच झिरो पॉईंट वन हर्ड्स आणि ज्याच्यामधनं मानवाचा महामानव सहज होणं शक्य आहे चित्रातला महादेव तो जटावाला विसरा त्याच्यामागचं ब्रह्मज्ञान काय आहे फिजिक्स काय तो कसा का बसला आहे तो नंदीवरच का सगळ्याला अर्थ आहे पण हे एक तासामध्ये मी सगळं नाही सांगू शकत तरीही सांगतो ज्या बारभूमीवरती आपण आहोत हां हाय बघतोय ना मी तर शंकराचार्य चार शक्तीपीठ आहेत आद्य शंकराचार्यांनी उपासना केली आणि शिवाकडनं एक स्तोत्र प्राप्त केलं त्या स्तोत्राचं नाव होतं सौंदर्य लहरी स्तोत्र शिवशक्त्या युक्तो यदि भवती शक्त चे नचे देवंद न खलु कुशल तो भवी आता स्तोआमाराध्यम मोठं आहे माझं पूर्ण पाठ नाही आहे पण आहे त्यातला मुद्दा असा आहे की आद्य शंकराचार्य भगवान असलेला कडक संन्याशी स्तोत्राचं नाव काय सौंदर्य लहरी सौंदर्य म्हणजे ब्युटी ब्युटी हा प्रांत कोणाचा आहे स्त्रियांचा आहे अफसरांचा आहे ब्युटी पार्लरवाल्यांचं आहे या संन्यासाचं काय काम वर वॉज ट्राईंग टू से गोल्डन रेशो सौंदर्य कशाला म्हणतात सौम सोमाय नम अहम सहा सहा अहम जी श्वासाबंध चालणारी साधन आहे आजच्या विज्ञानाप्रमाणे विशिष्ट पद्धतीने श्वास घेतला गेला तर तुमच्या शरीरामध्ये निर्माण होणारं नायट्रिक ऑक्साइड जे तुमचं आयुष्य वाढवतं बलवर्धक आहे बरंच काही आहे हो तर ज्याच्यामधनं तुमच्या शरीराचे परफेक्ट आतल्या ज्या फनॉन्स आहेत ज्या वेव्ज आहेत या परफेक्ट गोल्डन रेशोच्या मासोळीसारख्या असतात आणि मग तुमचं शरीर पुरुष असाल तर सिंहकटी स्त्री असाल तर अप्सरा अप्सरा म्हणजे चित्रातली अप्सरा आली गाण्यातली नाही अपसरयती इति अप्सरा हा हे अप्सऱ्याची फोड आहे पाण्यामधनं गत्या गोल्डन रेशो करत करत जाते ना जी फुलान तिला म्हणतात अप्सरा सो अशा एनर्जी तुमच्या शरीरात डेव्हलप होतील अशा तऱ्हेच्या शब्दांच्या उच्चारामधनं होणाऱ्या ध्वनींची रचना म्हणजे सौंदर्य लरी स्तोत्र पण दुर्दैवाने काणी सांगते असं की नंदीला म्हणे राग आला मी एवढा त्याला कायम माझ्या पाठीवर बसायला देतो आणि हा माणसाला अरे देऊन टाकलं मी मागत होतो तर दिलं नाही आणि नंदिनी म्हणे तोंडात धरलं सो पुस्तक अर्ध नंदीच्या तोंडात अर्ध शंकराचार्यांच्या दोघांनी खेचाखेची गेली फाटलं सो अर्धा भाग नंदीकडे गेला अर्धा भाग शंकराचार्यांकडे आला शंकराचार्य शंकरा म्हणाले यार हे तू बराबर नाही यार शिवजी हे काय आहे आधा घुसने व्हीकल ने मेरा फाड दिया उसको बोलो वापस करो शिव म्हणाला नाही आता अर्धा ओरलेला तुला साधनेनं प्राप्त करून घ्यावा लागेल सो so, अर्धी साऊंड एनर्जी जी गर्भितार्थ जी सामवेदात दिलेली आहे ज्याला मधुराष्टक मधुरावाणी म्हणतात ते नंदीच्या मुखात राहिलं म्हणजे नाद 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 कोणाच्या तोंडात आहे ट्रकच्या मागे लिहिलेलं असतं नाद नाही करायचा पण खोळा कोण आहे तुम्ही मी आहोत सो खऱ्या अर्थाने साऊंड एनर्जी ॲक्टिवेट करण्यासाठी याच्यासाठी केला सारा अट्टा असं नियन डॅथरेलला बोलता येत नव्हतो म्हणून त्याचा परमेश्वर व्हायचा थांबला होता त्याला बोलण्यासाठी नाद काढण्यासाठी हे एवढा केला गेला एवढ्या क्रोमोझोमपैकी फक्त क्रोमोझोम नंबर टू आणि सेवन दोनच केले बस महादेव होणे लिए इतना काफी आहे आणि हे दोन लाख वर्षापूर्वी घडलं आहे आणि आम्ही काय नाद निर्माण करतो आहे आजचं मेडिकल सायन्स सांगत आहे की नाद चार प्रकारचा आहे ज्याला आम्ही म्हणतो परापश्चंती मध्यमा वैखरी वाणी आणि ह्या नादांप्रमाणेच आमचा देहामधला बदल आमचं आयुष्य चांगलं क्वालिटी कॉ क्वांटिटी हे सगळं होत आहे सो हा नाद चांगला व्हायला पाहिजे म्हणून तो नादाचा नारद सो नारायण नारद आणि खाली नरनारी नरनारी म्हणजे यू आर जस्ट नेक्स्ट टू नारायण फिनॉमिनन त्यासाठी फक्त नाद चांगला करायचा आहे म्हणजे नाद निर्मिती आणि हा नाद म्हणजे साऊंड एनर्जी जो ज्याचं परफेक्ट मॉड्युलेशन म्हणजे शास्त्र अभिजात शास्त्रीय संगीत तर अभिजात जेव्हा म्हणतो तेव्हा संस्कृतमध्ये अभि अभिराम नावाचं रामाचं विशेषण आहे अभि म्हणजे प्रकाशाचे किरण सो प्रकाशाचे किरण म्हणजे फोटॉन्स आणि ह्याच्यामधनं जे इल्युमिनेशन होत आहे त्याला म्हणतात अभिराम त्याला म्हणतात अभिजात संगीत आणि ही आमची भारत देशाची परंपरा आहे विज्ञानाने सिद्ध केलं आहे आता हार्ट मॅथमध्ये तेवढंच करतायत अरे सो नुसता साधा एक यमन राग ऐकलात ना तरी बस भूल जाओ इससे बडी नशा नाही आहे नुसता हृदयनाचा मारवा ऐकलात ना भूल जाव नशा करण्याची जरूरत नाही आहे नशा में होता तो नाचती बोतल सच्ची नशा आहे मेंदूमध्ये ज्याला मेडिकली म्हणतात डी एम टी डी ट्रिप्टामाइन नव्हाचं केमिकल आहे जे सिक्रेट होतं ज्याच्यामधनं पूर्णपणे समाधीची अवस्था तुमची असते आणि तुम्ही फिजिकली मेंटली सर्वार्थाने हेल्दी क्वालिटेटिवली क्वांटिटेटिव्हली आयुष्य जगू शकता त्यासाठी काहीही नशा लागत नाही आयावॉस्की नावाचं बाहेरचं मेडिसिन चोरून आणावं लागत नाही आता दोन तऱ्हेची तरुण पिढी सध्या एक आहे जे उगवतं ना कुत्र्याची छत्री ती घातात त्याची नशा काही गरज नाही आहे ते सगळं करायची क्षमता आपल्या मेंदूत आहे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे एका गुन्हेगाराला फाशी शिक्षा झालेली होती त्याची कन्सेंट घेऊन त्याला सांगण्यात आलं की मरायचं तर तुला आहे पण फाशी ऐवजी आम्ही तुला विषाचं इंजेक्शन देऊ एका नागाचं नाग चावणार आहे चालेल का तो म्हणाला चालेल लगेच मरेन ना मी हा सायंटिफिक स्टडी आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याला तो नाग चाववला गेला तो मेला पण आणि नंतर सांगण्यात आलं की हा नाग विषारी नव्हता म्हणजे नागाचं विष म्हणून त्याला सांगितलं होतं आम्ही काढलेलं आहे त्याचं इंजेक्शन देतो आहे डेडलीय स्ने दबा फ्रॉम आफ्रिका ह्याचं विष आम्ही तुला देतोय मेला तो पण प्रयोग असा केला होता त्याला सलाईने वॉटर दिलेलं होतं मग साप चावून मेला म्हणून कार्डियकारच मेला का शास्त्रज्ञाने प्रयोगच करायचा होता त्याच्या त्याला कार्डियाकारेच झालेला नव्हता ना सो नाक चावला म्हणून भीतीने मेला नव्हता गुन्हेगार होतो पट्टी जातो तर त्याच्या शरीरामध्ये ॲक्च्युअली ते मांबा सापाचं अल्कोलॉइड विष मिळालं आलं कुठनं त्याच्या मेंदूने तयार केलं ज्या क्षणी तुम्हाला सांगण्यात येतं की तू ह्यानी मरणार आहेस त्या क्षणापासून शरीर कामाला लागतं आता तुला मरायचं आहे पण मला तर माहिती नाही मांबा नावाचा साप असतो आणि तो आफ्रिकेत असतो मी काही के केमिस्ट नाही आहे मी अल्केमी शिकलेलं नाही आहे की त्याच्या तोंडामधल्या विषाचं अल्कोलॉइड नेमकं काय आहे बायोकेमिस्ट्री माहिती नाही आहे तुम्हाला माहिती नाही आहे मेंदूला सगळं येतं तु। तुमच्या आतल्या महादेवाला सगळं येतं स जर तुमच्या देहातला महादेव साध्या पाण्याला विष बनवू शकतो तर तुमच्या देहातला महादेव पाण्याला अमृत नाही करू शकणार असतो मा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ही नुसतीच संत वाक्य नाही आहेत मी डॉक्टर म्हणून या सगळ्याचा अभ्यास केलेला माणूस आहे आणि जर मला फायदा झाला आहे तर तुम्हाला नक्की होऊ शकतो याच्यासाठी अध्यात्मातले सगळे नियम त्या नियमांचं महत्त्व सोवळं ओवळं त्याच्यामागचं विज्ञान कळल्यानंतर ते, ते, ते पाळून पण मी केलं आणि ते तोडून पण केलं की कोणाला असं म्हणायला चान्स नाही ठेवायचा की मला सोहळं हवळं जमणार नाही बाबा कशाला ते मी नादी नाही लागत दत्ताच्या चल मी सिगरेट घेऊन तुझ्यासमोर बसतो गुरुचरित्र वाचतो चल आता काय प्रॉब्लेम आहे या भाषेत सगळं तोडलेलं आहे कारण आजच्या काळात हो नहीं। नहीं हो ही गरज आहे विज्ञानाची याचा अर्थ असं करणं योग्य आहे असं माझं म्हणणं नाही पण तुम्ही आधीच सांगितलंत ना कोणाला मी नॉनव्हेज खात असाल व्यस्त करत असाल माझ्या येऊ नका महाराजांना चालत नाही कोण नाही येणार येऊ दे ना मग त्याला कळू दे डॉक्टर म्हणून सांगा ना की अरे नॉनव्हेज खाल्ल्यानंतर काय होतं मला व्हेज नॉनव्हेजचं काही नाही आहे ज्या नॉनव्हेज तू खातो आहेस तुला कुठे माहिती आहे की त्या कोंबडीला धंदा आहे शेवटी भरपूर मटण विकायला पाहिजे त्यासाठी इतक्या तऱ्याचे हॉर्मोन दिले जाते इतक्या तऱ्याचे अँटीबायोटी नाही नाही मी काय नॉनव्हेज खात नाही मी फक्त अंड खातो अंड्यात काय व्हेज आहे त्यात रक्त नाही आहे जीव नाही आहे भारतातल्या एका सायंटिस्टचं जाहीरपणे चॅनलवरती दिलेली मुलाखत आहे की कोंबड्यांच्या कोंबड्या मरू नयेत यासाठी त्यांना अलाव केलेलं एफडीएने अलाव केलेलं जी काय के लिमिट आहे अँटीबायोटिक्सची किंवा हॉर्मोन्सची त्याच्या शंभर ते दोनशे पटीनी आम्ही अँटीबायोटिक्स देतो आणि बरोबरीने हॉर्मोन्स देतो सो so, एक अंड जरी तू खास असेल तरी तुझ्या देहामध्ये कित्येक तऱ्हेची बायकांची हॉर्मोन्स कॅन्सरची हॉर्मोन्स ऑलरेडी जात आहेत नाही मी कुठली व्यसन नाही केली कॅन्सर का झाला आज सगळ्या स्त्रिया लिपस्टिक लावतायत आय एम सॉरी टू से कितीही टॉप कंपनीची असू दे त्या सगळ्या लिपस्टिकमध्ये इस्ट्रोजेन नावाचं हॉर्मोन आहे तुम्हाला ना माहिती नाही युरोपमधल्या मा सगळ्या स्त्रियांचे ब्रेस्टचे साईज एक ते दोन्ही वाढलेत पूर्वी कॅन्सर नव्हता ब्रेस्ट कॅन्सर का होतोय इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जे अध्यात्मातलं विज्ञान आहे ज्ञान विज्ञान आणि प्रज्ञान ज्ञान ही गोष्ट ॲब्सोल्यूट आहे पण ती येते कुठनं ज्याला म्हणतात प्रज्ञान त्याचं प्रवचन आहे आणि मग ते प्रज्ञानाकडनं परम बीजामधनं आलेलं एनर्जी ज्याला पर आकाश म्हणतात ज्याला पराविद्या म्हणतात परा आणि अपरा शंकराचार्याने सांगितलं आणि परा आणि अपराला जोडणारं बीज त्याला म्हणतात परंपरा सो व्हॉट इज परंपरा द क्वांटम एनर्जी अँड द मॅटर एनर्जी द टोटल ॲब्सल्यूट अँड वॉट एवर वी आर एक्सपिरियन्सिंग सो ह्याला म्हणतात परंपरा सो so, ती जी परा आहे तिथलं जे ज्ञान आहे त्याला म्हणतात प्रज्ञान ते खाली आल्यानंतर त्रिमिती जगात जे फोर्थ वेक्टर टाईम कॉर्डिनेट वापरून तुम्ही वापरता ते आहे ज्ञान आणि ते जेव्हा तुमच्या मॅनिफेस्ट होतं पाण्यामध्ये वम बीजामध्ये त्याला म्हणतात विज्ञान असा तो अख्खा कॅस्केड आहे प्रज्ञान ज्ञान आणि विज्ञान आणि हे अध्यात्म आहे हेच अध्यात्म आमच्या ऋषीमुनींनी सांगायचा प्रयत्न केला फक्त तो कहाणींच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला कोणीतरी एक प्रजापती दक्ष आहे आणि मग त्याचं हे झालं त्याचं मुणकं उडवलं आणि मग त्याचं बोकडाचं तोंड बसवलं प्रत्यक्षात सेवा स्वरूपानंद स्वामी सांगतात मेळा मुक्त केला हा मेळा म्हणजे कोण आहे अज राजा कोण आहे जो रघुवंशामधला रामाच्याच हैरारकीमधला आहे है� पण अजंग आणि अजानाचं झाड आणि जमबीज आणि जीजस आणि जीवात्मा हे सगळं नेमकं आहे काय ह्याच्या का पाठीमागे असणारं ज्ञान काय आहे आणि मग नारदमुनी जेव्हा जीव जीवस्य जीवनम सांगतात म्हणजे नेमकं काय कंठामध्ये जय आणि विजय हे दोघं अडवतात आणि ते शापित होतात म्हणजे काय आणि हे सगळं जीवन म्हणजे काय सो so एक एक अक्षरामधले असणारं जो एनर्जी पॅटर्न आहे ज्याला जिओमॅट्रिक पॅटर्न म्हणतात ज्याचं कन्सॉलडिफाईड फॉर्म म्हणजे आपला देह आहे आणि त्याचे लोकेशन पण आहेत जसं कामाख्या देवी तिकडे असेल देवी तिकडे असेल तर तसं त्या अक्षरांचे पॅटर्न ठरलेले आहेत इथे क आहे इथे ख आहे क ख ग चच जट टटणं तथतणं अँड सो ऑन तेव्हाय तू ना एक नंबरचा कच्चा खिलाडी आहेस कच्चा खिलाडी आहेस हे जेव्हा हिटाळणीखोर म्हणतो तेव्हा माझ्या देहातला क बिघडतो आज ना उद्या माझा उजवा खांदा फ्रोझन शोल्डर होणार खात्री ठेवायची ए चमचेगिरी करणं बंद कर चालू चाटुगिरी बंद कर च इथं आहे डाव्या खांद्याला त्रास नक्की होणार आहे ह्या लेवलला आपल्या शरीरामध्ये दणके आपण खातोय सो तो चाटुगिरी करतोय का चमचागिरी करतोय तो त्याचं त्याच्या मी कशाला वाईट बोलू मी वाईट बोलतो त्या माझ्या खांद्याची नक्की वाट लावणार आहे सो so, आपण अडकलोय म्हणतो ना कोणाच्या कचाट्यात सापडलोय क च ट आणि त एवढंच आहे दीज आर एक्सटेन्शन्स पाय एक्सटेन्शन्स आहेत आपल्या मेंदूपासून इथपर्यंत एवढंच आहे आपलं शरीर आणि ते कचाट्यात सापडलेलं आहे क च सो so, क च ट प प इथे आहे नीट विचार करा क उच्चार पहिला आत आहे क ख ग खा, खा मग पुढे च, च च ज य मग परत ट ठ ढ ढ ट न आणि सगळ्यात बाहेर वाफ आहे प प ब ब म त्याच्या पुढे गंमत आहे सो so, धीज आर बेसिक छत्तीस व्यंजन आणि सोळा स्वर सोळा स्वर अशा बावन्न एनर्जी पॅटर्न्सचं कन्सॉल्डिफाईड परमिटेशन कॉम्बिनेशनचं फ्रोझन फॉर्म म्हणजे आपण आणि सगळं विश्व आहे दिस इज प्रूवन सायंटिफिकली कुठल्याही अक्षराच्या विशिष्ट अक्षरांमधनं विशिष्ट मोनोक्रोमॅटिक लाईट पास केला तर भिंतीवरती तुम्हाला इंट्रासेल्युलर स्ट्रक्चर बघता येतं जे प्रिडॉमिनेंटली मॅक्झिमम उत्तम जर भाषा कुठली असेल तर बावन्न बीज्या अक्षरांची त्याच्यापेक्षा आहे जास्त पण लोकांना बावन्न माहिती आहेत सो मी बावन्न बोलतो आता आपल्या मराठीमध्ये ॲ आणि ऑ हा इन्क्लूड केलेला आहे शाळेत शिकवला जातोय तो तर ती चौपन्न झाली त्याच्यापेक्षा पण जास्त आहे पण म्हणूया बावन चौपन्न काय आहे ती त्याच्या पाठोपाठ पार्थ संस्कृत हिब्रू अरेमिक ह्या लँग्वेज पण टेस्टिंग झालेलं आहे उर्दू तेच घडत सो भाषेचं महत्त्व उच्चाराचं महत्त्व उच्चार केल्यानंतर एनर्जी पॅटर्न कसा क्रिएट होतो तो ट्रान्सम्युटेशन ऑफ एनर्जी कसं होतं हे सगळं सायंटिस्टना माहिती आहे आणि आमच्या संतांना माहिती होतं तुम्हाला मला नाही माहिती अजून शिकवलं जात नाही आहे काळाची आता गरज आहे सो आता चॅनल्स आणि मीडियामुळे हे सगळं ज्ञान तुम्ही किती वेळ था थोपवणार कुठले कुठले चॅनल ब्लॉक करणार किती वेळा तुम्ही तुमचे कोणाचा व्हिडिओ शट डाऊन करणार तो ती समुद्राची सत्ययुगाची लाट आहे ती आदळल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्या वर्षावामध्ये अमृताच्या तुम्ही मी सगळे चिंब भिजणार आहोत खात्री ठेवा त्याशिवाय आज तुम्ही मला प्रेमाने इथं बोलावलेलं नाही नंतर अध्यात्मातला कुठलाच नाही आहे माझा पेहराव नाही आहे रुद्राक्ष घालत असेल तर त्याला मेडिकल नॉलेज आहे मला कारण माहिती आहे डॉक्टर म्हणून माहिती आहे की हे ह्यानी मला काय मिळणार आहे so, सो मेडिकली त्याचं मला ज्ञान आहे त्या पद्धतीने बोलवणाऱ्या माणसाला तुम्ही का बोलवावं आणि इथं बसून का ऐकावत राजकारणी माणसं तर तेवढी बिझी असतात त्यांनी इथं का म्हणून ऐकावं त्यांच्याकरता म्हटलं तर हा बाबा मी आलो हीच खूप मोठी गोष्ट आहे पण असं नाही आहे ही परमेश्वराची योजना आहे हे राज्य व्हावे हे ते श्रीरामाची इच्छा आणि ते रामराज्य येत आहे येऊ घातलेलं दिसत आहे त्याची नांदी आहे पडगम वाजतायत सनई वाजते आहे तुतारी वाचते आहे घराघराला तोरणं पताका लागलेले आहेत आणि आपलं सुवर्णयुग चालू झालेलं आहे एवढंच सांगतो पण ह्या सगळ्याची जी गोष्ट असते ती सगळी समृद्धी ही शांततेत आहे सो so, वसुदेव कुटुंबकम आमचा कृष्ण जो सांगतो धर्मसंस्थापनाचा संभवा मी युगे युगे तो कन्व्हेन्शनल पद्धतीने ज्याला आम्ही हिंदू म्हणतोय त्या धर्माच्या रक्षणासाठी नाही मानवता हा एक धर्म आहे हेच तत्वज्ञान आमचे भारतीय संस्कृती वर्षानुवर्ष पिढ्याने पिढ्या सांगत आलेली आहे त्या मानवता या संस्कृतीसाठी या हिंदुत्वासाठी या हिंदू धर्माचा जेव्हा जेव्हा ग्लानी येते तेव्हा कृष्ण येणार कृष्ण आला तर तो द आता मुरली घेऊन हो येणार नाही तो कदाचित शर्ट पॅन्ट घालून येईल कधीतरी कोट घालून येईल ना तर कसा येईल पण तो येतो तुमच्या माझ्यामधूनच येतो आपण ओळखायला शिकायचं सो असं ते संभव आम्ही युगे युगे आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे सो शांततेमध्येच समृद्धी असते हे काय लेवलला सिद्ध झालं आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो जपान आणि चायना त्यातल्या पर्टिक्युलरली चायनामध्ये आज ते हॉस्पिटल आहे जिथं फक्त विशिष्ट शब्दांच्या उच्चारांमधनं ज्यांनी ते उच्चार सिद्ध केलेले आहेत प्रॅक्टिसने ते फक्त उभे राहतात सोनोराफीवरती ट्युमर दिसतोय आठ ते दहा सेकंदामध्ये ते काही शब्द उच्चारतात आणि फुस 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 ट्युमर गायब होतो हे आजच्या काळात चायनामध्ये होत आहे त्यातले काही शब्द माझ्या गाण्यांमधनं आलेले आहेत ते मी स्पष्ट नाही सांगू शकत पण असं समजा अरे अरे माझ्या गुरुपुत्रा तू माझ्या वत्सा हा जो हे जे गाणं आहे त्याच्यामध्ये ते, ते शब्द मी खुबीने आणलेले आहेत आणि रघुनंदन पणशीकरकडनं गाऊन घेतलेला शांते इष्टा शांती 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 आपल्याकडे सगळ्या मंत्रांमधनं नंतर कुठलाही मंत्र यज्ञ झाला तरी ओम शांती 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 ही हे कशाकरता म्हटलं जातं नाही ते काय उग्र असतं दैवत अरे उग्र उग्रविग्र नसतं त्या मंत्रांच्या पलीकडची एक शांतता द ब्लेस फिनामेना द गोल्डन रेशो क्रिएट करणारे शब्द आहेत ते नुसते शब्द नाही आहेत तो भाव आहे भाव समाधी येते आणि त्या भावामध्येच ती एनर्जी आहे सो शांततेमध्येच समृद्धी असते हे केवळ संतांचं ब्रह्मवाक्य नाही आहे तर ते ॲपसुल्युट क्वांटमचं ब्रह्मवाक्य आहे आणि हे सगळं साधता येतं केवळ शांत बसून ज्याला म्हणतात मौन मौनात साधले मी किंवा मौन पाळत आम्ही हे अनुभव घेतलेला तुमच्यातला एक सामान्य संसारी माणूस आहे कसं असतं दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती सो आपण डॉक्टरलाही म्हणतो ना अरे डॉक्टर म्हणजे बाबा देवासारखा धन्वंतरी आहेस जे मला कळत नाही ते तुला कळलं की मी तुला देवासारखा मानतो सो so, म्हणून तुम्ही मला मानत असाल पण मी प्रामाणिकपणे सांगतोय मी तुमच्यासारखा एक संसारी माणूस आहे आणि या संसारी माणसांनी पूर्णपणे बुद्धीच्या निकषावरती डॉक्टरच्या कसोट्यांवरती घासून पुसून सगळ्या देवानंच घेतलेलं आहे डिसेक्शन फाडल्याशिवाय कोणा देवाला ॲक्सेप्ट नाही केलेला आणि लक्षात आलं आहे हे सगळं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं वैज्ञानिक आहे त्यानंतर ॲक्सेप्ट केलेलं आहे सो so, त्याच्यामधनं जे निर्माण झाली साडेतीन ते चार हजार गाणी आहे हो मला गाण्यातलं काही कळत नाही मी संगीत शिकलेला नाही आहे काव्याचं रसग्रहण करणं इतकी पण अक्कल माझी नव्हती आज काही आयाशातला भाग नाही आहे पण मग हे आहे कोण ज्याला म्हणतात क्वांटम फिनोमिनन तुम्हाला माहिती नसेल आपलं शरीर न्यूटोनियन फिजिक्सप्रमाणे चालत नाही इट वर्क्स ऑन क्वांटम फिजिक्स आणि ह्या क्वांटमचाच कोणीतरी म्हणतो परमेश्वर कोणी म्हणतो महादेव कोणी म्हणतो या अल्लाह कोणी म्हणतो झीजस कोणी म्हणतो तिसरा डोळा कोणी म्हणतो लेट आय बी द सिंगल द होल बॉडी इज लुमिनेटेड हे सगळं वैज्ञानिक आहे आणि हे लाखो वर्षापासून सिद्ध आहे परंतु दरवेळेला आपणच माणसं सत्यानाश करतोय लास्ट आईस एज जे झालं महाप्रलय तो साडे तेरा हजार वर्षापूर्वी त्याच्या आधी मोठं मेगा आईस हे झालं साडेबावीस हजार वर्षापूर्वी त्याच्या आधी मोठा जो एक्सप्लोजन झाला त्याचे सगळ्याचे प सिद्ध फॉसिल भारतात पण उपलब्ध आहे पंच्याहत्तर हजार वर्षापूर्वी त्याची एरिया पण भारतातली आहे सो त्याच्या आधीपासूनच दोन लाख वर्षापूर्वी आपल्याला परमेश्वरानं प्रयत्न केला महादेव वारे महादेव वारे तुम्हाला माहिती असणारा राम हाच बारा तेरा हजार वर्षातला तुम्हाला माहिती असणारा कृष्ण हा साडेतीन ते पाच हजार वर्षातला पण शास्त्रज्ञांना मानवाना तुम्हाला मला कळलेला परमेश्वर हा दोन लाख वर्षापूर्वीचा किमान आहे आणि ती कपॅसिटी आपल्याकडे असताना मला सांगा दोन लाख वर्षामध्ये आपले किती जन्म झाले असतील आपण काय केलं गोट्या खेळल्या फक्त आता नाही आता तुमच्या माझ्यातला महादेव हा जागृत व्हायलाच पाहिजे मला जेव्हा हे सगळं जेव्हा कळत होतं तेव्हा मी त्या कृष्णाला गमतीने म्हटलं संभवा मी युगे युगे म्हणून तुला यायला लागणार असेल कारण तुझा अनफिनिश जॉब आहे पण एक वचन देतो तुला माझ्यासाठी पुन्हा यायला नाही लागणार आणि मी प्रयत्न करेन कारण परमेश्वराने माझ्यासाठी एवढ्या वेळेला कष्ट घ्यावेत मला लाज वाटली पाहिजे का म्हणून अका आईनी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा का इतका नाठाळ आहेत का इतका वाईट आहे का मी नाही देवा मी प्रयत्न करीन या जन्मात माझ्यासाठी तुला पुन्हा नाही या लागता कामा आणि जे मला कळलं ते खुले आम सांगायचा प्रयत्न करीन तेवढे तुझे कष्ट कमी होतील आणि ते सगळं ह्या म्हटलं तर गाण्यात आहे तुम्हाला वेळ असेल दहा बारा मिनटं तर ऐकवतो ना तर जेवढं दहा मिनटात दहाला मी थांबवेन गाणं फटं गाणं मिळालं आहे अबोळं झाली माझी वीणा त्याच्या त्याच्यामध्ये तेच आहे नऊ मिनटं सहा सेकंड सो so आय एल बी इन टाईम स्वर आहेत ला दशा, ना ते असं इथनं आत घेतात कसं असतं रावणाने पहिल्यांदा मस्ती केली आईला सांगितलं दश दशाननाची माता म्हणावीशी आणि मृत्यू के लिंगपूजशी तुझा आणून दे तो कैलासा म्हणून गेला हलवायला आणि शिवाने नुसतं बोट दाबलं तोंडाला फेस आला आणि मग साहेब परत आले आणि स्वहस्तेची केली विणा स्वतःची आतडी काढली मेला असता हो याचा अर्थ समजून घ्या छत्तीस राग आहेत त्याच्या रागांची नावं डिफाईंड आहेत गुरुचरित्रात त्या छत्तीस रागांमधनं छत्तीस व्यंजनं पूर्णपणे ताकद सिद्ध होते पोटामधला अख्खा तेहतीस फुटाचा छत्तीस फुटाचा आतळ्याचं जरा आम्ही ता म्हणतो मेडिकली मायक्रोबायोम डाटा हा कम्प्लीट प्युरिफाय होतो सो उदरभरण नो हे जाणीले जे यज्ञ कर्म असू दे ना तर अहम वैश्वा नरो भूतोअम प्राणी नाम दे ह्या सगळ्यामध्ये ॲप्स्युट मेडिकल नॉलेज खऱ्या अर्थाने टोटली दिलेलं आहे आमच्या कुठल्याही छोट्या मोठ्या प दर्शनं पुराणं पंचतंत्र गोष्टी अध्यात्म स्तोत्र मंत्र सगळ्यामध्ये कुठल्या देवपूजा या देवाला हे फूल ते फूल सगळ्यामध्ये आपलं हेल्थ इज वेल्थ शरीर माध्यम खलू धर्मसाधनम हेच दिलेलं आहे सो महादेव बनवायचा सगळा डेटा म्हणजे आमची हिंदू भारतीय सनातन संस्कृती आहे परंपरा आहे बाराच्या बारा महिन्यातले प्रत्येक सण हे दीज आर ॲपसोल्यूट सायंटिफिक बायो मार्कर्स म्हणतात त्याला मला बोलायला वेळ नाही आहे म्हणून वाईट वाटतं तिथेच थांबतो सो आमचे कुठलेही सण फालतू नाही आहेत दोज आर मार्कर्स त्याच्यावरनं ठरवायचं बॉडीमधल्या कुठल्या ऑर्गन्स कुठल्या सिस्टीम आता प्युरिफाय करायची सच बाय डिफॉल्ट कॅपॅसिटी आहे बिकॉज द फील्ड इज वर्किंग त्याला पोषक वातावरण बाहेर आहे इतकी शास्त्रोक्त संस्कृती जगामध्ये एकच आहे ती आपली भारतीय संस्कृती आहे ज्याला मी हिंदू संस्कृती म्हणतो आणि त्याचे पूर्णपणे जर बघायचं असेल तर जे अवॅटॉर पिक्चरमध्ये जे झाड मोडलेलं दाखवलं आहे ते झाड म्हणजे तुमच्या माझ्या भारतीय संस्कृतीचं झाड आहे ते बघून दुःख गाळ दुःखाश्रू आले पाहिजेत ते झाड आम्ही पुन्हा वाढवलं राहणार नाही आणि त्याची सुरुवात म्हणून आज आपण इथे आहोत किंवा मला इथं तुम्ही बसायला परवानगी दिलीत बोलायला चार शब्द दे अलाव केलं धन्यवाद अबोल झाली माझी वेणा अबोल झाली माझी वाणी मला वाटतं आपल्यातल्या प्रत्येकाची हीच अवस्था आहे ज्ञान विज्ञान ते प्रज्ञान माया ते मायातीत शिव ते क्वांटम फिजिक्स थेअरी ऑफ व्हायब्रेशन ते थेअरी ऑफ फ्रिक्वेन्सी अवघ्या एक दीड तासामध्ये अत्यंतिक शास्त्रशुद्ध पद्धतीचं इतकं उत्कृष्ट उद्बोधक आध्यात्मिक विवेचन मला वाटतं आपल्यातल्या प्रत्येकाने किंवा किमान मी तरी प्रथम आहे त्याबद्दल खरोखर सुनील डॉक्टर सुनील काळे सद्गुरू दादा ज्यांना म्हटलं जातं त्यांचे खरंच मनपूर्वक आभार उक्ती आणि कृतीत किती साम्य असू शकतं त्याचं एक सेकंदात मी उदाहरण देते आत्ता इथे जेव्हा दादा बसले होते तेव्हा बरेच जण भक्त होते साधक होते त्यांच्या पाया पडत होते त्यांनी एकच वाक्य म्हटलं आपण सरस्वतीच्या मंदिरात आहोत इथे पाया पडायचं ते फक्त सरस्वतीला मला नाही विनय हा विद्या विनयनं शोभते असं आपण म्हणतो त्याचं हे साक्षात उदाहरण आहे असं मला वाटतं यावरती जास्त भाष्य करण्याचं खरंच आवश्यकता नाही मी पुनश्च एक वार डॉक्टर सुनील काळे सद्गुरू त्यांचे मी आभार मानते सरांचे मी आभार मानते आणि उद्याच्या कार्यक्रमाविषयी सांगते उद्या शुक्रवार बारा जानेवारी आज आपण वैज्ञानिक विवेचन अध्यात्माचं ऐकलत उद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बौद्धिकता ह्याविषयी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तज्ज्ञ भविष्य व्यापणारं तंत्रज्ञान ह्या विषयावर डॉक्टर भूषण केळकर हे आपल्याला उद्बोधन करतील तेव्हा उद्याही ह्याच संख्येने आपण जरूर उपस्थित व्हा आता मी रुच्या हिला आमंत्रित करते संपूर्ण वंदे मातरमसाठी पुनश्च एकवार आपले उभयतांचे धन्यवाद वन्दे मातरम् वन्दे मातरम् सुचला सुफला मलयज शीतला सस्यशामला पुलकितयामिनी। पुलकर्तयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभि सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदा वरदा मातरम् वन् कल कल निनाद कराले कोटी -कोटी खर करवाले अबला नो माले बहुबलधारिणी नमामि तारिणी मातरम वन्दे मातरम तुम्ही विद्या तुम्ही तुमी तुम्ही तुम्ही मर्व त्वम हि प्राण शरीर शक्ति हृदये तु भक्ति तु प्रतिमा गिम दशप्रहरणधारिणी कमला कमलदलविहारिणि वाणी विद्या दायिनी नमा मित्रा नमा सरला सुस्मिता भूषिता धरणीम्